नमस्कार. अभिजातता एक परिचय ह्या कार्यक्रमाकरता आज तुम्ही आले आहात. काय एक्झॅक्टली तुमच्या मनात आहे? सगळ्यात पहिलं आपण जेव्हा अभिजातता हा शब्द आपल्या नेहमीच्या व्यवहारात एवढासा वापरला जात नाही. अभिजात म्हटलं की अभिजातता किंवा अभिजात म्हटलं की आपल्याला फक्त संगीतच आठवतं. तर जेव्हा हे ॲडव्हर्टाईज किंवा हा पॅम्पलेट बघितलं त्यावेळेस त्याच्यातले वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांची नावं जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की अभिजातता म्हणजे काय, अभिजात संगीताशीच फक्त, अभिजातता म्हणजे त्या संगीताशीच फक्त हे नसून काहीतरी वेगळं असेल. म्हणून आज आम्ही मुंबईवरून इकडे मुद्दामून रविवार असूनही सकाळी 5 उठून वगैरे सगळे आलेलो आहोत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. अभिजातता एक परिचय ह्या कार्यक्रमाकरता आज तुम्ही आला आहात. नेमकं तुमच्या मनात काय आहे? माझ्या मनात हे आहे की अभिजातता चा अर्थ काय मला स्वतःला नाही माहिती. आय एम वीक इन मराठी, मला एवढा कळत नाही, पण ते समजून घ्यायला मी खास इथे आली आहे आणि समजून मला आनंद वाटेल. आणखी अभिजातचा मिनिंग माहिती आहे, क्रिएटर, व्हॉट एवर यू क्रिएट ते, पण अभिजातता मला नाही माहिती. धन्यवाद. अभिजातता एक परिचय याबद्दल तुम्हाला तुमचं काही मत प्रकट करायची इच्छा आहे? मला जरूर मत प्रकट करायला आवडेल. मी डॉक्टर नेहा पाटणकर, मी ठाण्याहून स्पेशली ह्या प्रोग्राम करता आलेली आहे इथे. आणि अभिजातता एक परिचय, तर या अभिजाततेबद्दलच परिचय करून घेऊया म्हणूनच मी इकडे आलेले आहे. की अभिजात म्हणजे हा शब्द मराठीमध्ये मला असं वाटतं की अभि म्हणजे की ज्यांना अजिबात माहिती नाही, आणि स्वयंभू अशी एक वृत्ती, अभिजात म्हणजे ज्याला कुणालाही याच्याबद्दल दुसरी माहिती नाही, पहिले कधी झालेलं नाही, आणि ओरिजिनल असा ह्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. तरी पण नक्की काय आता हे अर्थ सांगतायत त्याच्याबद्दल मला नक्कीच उत्सुकता आहे. धन्यवाद. अभिजातता एक परिचय काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय आज ह्या कार्यक्रमाकरता तुम्ही आलायत, काही मत द्याविषयी इच्छा आहे? हो, जरूर आवडेल. मला या कार्यक्रमाला यायची संधी मिळाली याबद्दल प्रथमतः मी सर्वांची आभारी आहे या ग्रुपची. आणि मी एक गृहिणी आहे, माझं नाव विभावरी वैद्य, आणि मी फुल टाईम गृहिणी आहे. अभिजातता म्हणजे मला असं वाटतं की उच्च अभिरुची पूर्ण उत्कृष्ट गुणवत्ता जी कालाच्या ओघात टिकून राहते. म्हणूनच विशेषतः मला वाटतं कला किंवा कलेच्या अनुषंगाने जी क्षेत्र येतात, साहित्य वगैरे, त्याच्यात अभिजातता हा शब्द वापरला जातो. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्रातला जो एक्सेलन्स आहे, म्हणजे उत्कृष्ट गुणवत्ता किंवा श्रेष्ठत्व आहे, अशा व्यक्तींचा परिचय नावं जरी बघितली तरी आपल्याला लक्षात येईल की असं वाटतं की त्यांची एक वेगळी ओळख आम्हाला होईल यातनं. धन्यवाद. अभिजातता एक परिचय. उषाजी, आपके यजमान श्री पंडित सत्यशील जी देशपांडे आज एक अपने स्पीकर है, वक्ते हैं, और उनके साथ आप आई है. आपके मन में इस विषय के लिए और इस प्रोग्राम के लिए क्या भावना है? मैं सत्यशील जी को तो बहुत बार सुनती हूँ अभिजातता क्या है उनके, पर आई एम वेरी क्यूरियस टू हियर रवि जी, सुचेता ताई एंड द अदर मान्यवर स्पीकर. तो उन लोगों को सुनने की मेरी बड़ी उत्सुकता है, इसलिए मैं आई हूँ. अभिजातता क्लासिसिज्म, मुझे लगता है कि शास्त्रीय वर्ड ही बहुत अजीब लगता है. अभिजात संगीत, अभिजातता ज़्यादा सुंदर लगता है, ज़्यादा आर्टिस्टिक लगता है मुझे लगता है. So I'm very curious to hear all the speakers. Thank you. Thank you, Usha ji. अभिजातता एक परिचय ह्या कार्यक्रमाकरता तुम्ही खास मुंबईहून आला आहात मला कल्पना आहे, तर काही तुमच्या भावना व्यक्त कराल? अभिजात या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ इनबॉर्न किंवा जन्मतः उपजत असा होतो. अभिजातता याचा अर्थ मॅनिफेस्टेशन ऑफ अभिजात असा घेता येईल कदाचित, पण त्याचा परिचय या दिग्गजांकडनं आज होणार आहे अभिजाततेचा, ह्याच्याकरता मी खूप उत्सुक आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो. थँक्यू. थँक्यू सो मच.
नमस्कार, माझं नाव मिलिंद अग्निहोत्री. रवी परांजपे फाउंडेशनचा मी एक सदस्य आणि आजचा कार्यक्रम अभिजातता एक परिचय या कार्यक्रमाचा एक संवादक. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजे गेल्या 5-6 महिन्यात रवी परांजपे म्हणजे आमचे रवी काका यांच्याशी झालेली आमची चर्चा. त्या चर्चेत अनेक शब्द आमच्या कानी आले. सतत रवी काका म्हणायचे कला, सौंदर्य, संवेदनशीलता, सर्जनशीलता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, उद्योजकता, अर्थनिर्मिती, प्रगती, वैभव आणि जीवत जगत कल्याण. आणि हे सगळे शब्द ऐकल्यानंतर मी रवी काकांना प्रश्न विचारला की एका दृष्टीने पाहिले तर हे निव्वळ शब्द आहेत, पण ते म्हणाले नाही, त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे त्यात एक शृंखला, एक प्रवास दिसून येतो, कलेकडून जीव आणि जगत कल्याणाचा प्रवास. माझ्यासाठी हे फार मोठे शब्द होते आणि म्हणून मी रवी काकांना विचारलं की या सगळ्या शब्दांमधून एक शृंखला कशी काय तयार होऊ शकते, ह्या सगळ्या शब्दांचा परस्पर संबंध काय, यामागे अशी कुठली एक शक्ती आहे का जी सतत कार्यान्वित असते, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया घडत असतात. माझ्यासारख्या साधारण मानवी मनाला ह्या शक्तीचं आकलन होऊ शकतं का? माझ्या दैनंदिन जीवनात ह्या अद्भुत शक्तीची मला अनुभूती येऊ शकते का? आणि माझ्या रोजच्या जीवनात त्याचा मी माझ्या कल्याणासाठी आणि इतरांसाठी कसा वापर करू शकतो? तेव्हा काका म्हणाले की ह्या शक्तीचं नाव आहे अभिजातता. आणि त्यानंतर अनेक आठवडे आमची ह्यावर चर्चा चालू राहिली आणि एक गोष्ट ध्यानात आली, ते म्हणजे हा शब्द जर समजून घ्यायचा असेल किंवा ह्याचा अर्थ आणि त्याची अनुभूती घ्यायची असेल तर थोडंसं खोलात जायला लागेल. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांकडनं ज्यांनी अभिजाततेचा अनुभव किंवा अनुभूती घेतलेली आहे अशांकडून त्याचे अनुभव आपण जाणून घ्यायला पाहिजेत. आणि ह्यातूनच एक प्रवास सुरू झाला ज्याच्यामध्ये आमची अनेक मान्यवरांची भेट झाली. त्यातले 4 मान्यवर, ज्यात आमचे रवी काका पण आहेत, त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचं मान्य केलं. सुचेताताई भिडे चापेकर, पंडित सत्यशील देशपांडे आणि रवी काका हे कलाक्षेत्रात गेले 50-60 वर्ष त्यांनी अत्युच्च असं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दीपक घैसास यांनी उद्योग जगतात हेच काम केलेलं आहे. आणि त्यातून ही संकल्पना निर्माण झाली की आपण ह्या चौघांना एका व्यासपीठावर जर बोलवलं आणि त्यांना विचारलं की अभिजातता म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला समजून सांगाल का, आणि आज मला बोलायला अतिशय आनंद वाटतो आहे, हे सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की आपला आजचा जो हा कार्यक्रम आहे त्यात हे चौघही मान्यवर आपल्यासोबत आहेत आणि अभिजातता ह्या विषयावर ते आपले विचार आणि अनुभव मांडणार आहेत. चला बघूया काय आहे ह्या कार्यक्रम आणि अभिजाततेचा आस्वाद आपणही घेऊया. धन्यवाद. नमस्कार. अभिजातता एक परिचय या परिसंवादामध्ये सर्व उपस्थित श्रोत्यांचे आणि मंचावरील सर्व मान्यवरांचे रवी परांजपे फाउंडेशनतर्फे मी दीपा गोरे मनपूर्वक स्वागत करते आणि आज संक्रांतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छाही देते. आजच्या आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा मी आता संक्षिप्त स्वरूपात आपल्यापुढे मांडते. आजचा कार्यक्रम ज्या रवी परांजपे फाउंडेशनतर्फे आयोजित केलेला आहे त्या फाउंडेशनची आणि त्याच्या कार्याची ओळख सर्वप्रथम वर्षातही परांजपे करून देतील. त्यानंतर आशा अग्निहोत्री
आजच्या परिसंवादात सहभागी होणाऱ्या वक्त्यांची ओळख करून देऊन त्यांचे यथोचित स्वागत करतील. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशवंदनेने करणार आहोत. निलिमा भावे ही गणेशवंदना सादर करतील. त्यानंतर मिलिंद अग्निहोत्री कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतील. अभिजातता एक परिचय हा विषय ते वक्त्यांसोबत श्रोत्यांसमोर खुलवतील. यात श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांचाही समावेश असेल. कार्यक्रमाच्या शेवटी सतीश गोरे आभार प्रदर्शन करतील. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षागृहातील सर्व उपस्थितांना एक नम्र विनंती, कृपया आपापले सेलफोन बंद करावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा परांजपे. रवी परांजपे फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवर पाहुण्यांचं, डॉक्टर सुचेता भिडे चापेकर, पंडित सत्यशील देशपांडे, श्री दीपक घैसास व श्री रवी परांजपे यांचे विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला आमच्या या संस्थेची आणि आजच्या कार्यक्रमामागच्या भूमिकेची थोडक्यात ओळख करून देते. हॅपीनेस हेल्ड इज सीड, हॅपीनेस शेअर्ड इज फ्लॉर. 1998 साली स्थापन झालेलं रवी परांजपे फाउंडेशन म्हणजे चित्रकार रवी परांजपे यांनी रंगरेषांच्या सान्निध्यात 50 वर्षात मिळवलेलं समाधान, नवनिर्मितीची अनुभूती, झेललेले पराजय, पेललेली आव्हानं आणि साकारलेली स्वप्न ज्यांच्या गुणसूत्रात सामावलेली आहेत असं आनंदाचं बीज. 1996 साली रवीजींना दयावदी मोदी कला शिक्षण संस्कृती पुरस्कार मिळाला तेव्हाच त्यांनी सौंदर्यवादी चित्रनिर्मितीला सर्वार्थाने प्रेरणा देईल ठरेल अशा संस्थेची स्थापना करण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. पुण्याच्या समृद्ध शहरात या बीजाने बघता बघता मूळ धरलं. चित्रकला क्षेत्रातल्या विविध शाखांमध्ये रवीजींच्या ज्या समकालीन कलाकारांनी विशेष योगदान दिलं, ज्या कलाकारांचं काम पुढच्या पिढीसाठी आदर्श मार्गदर्शक ठरावं, त्यांच्या या क्षेत्रावरच्या ऋणाची नम्र पावती म्हणून अशा ज्येष्ठ गुणवान कलाकारांना प्रकाशात आणून त्यांचा क्रूरा परांजपे गुणीजन कला पुरस्काराने गौरव करण्याच्या अतिशय स्तुत्य उपक्रमाने रवी परांजपे फाउंडेशनच्या कार्याला सुरुवात झाली. ज्येष्ठ कलाकारांबरोबरच फाउंडेशनने अनेक नवोदित कलाकारांनाही पुरस्कार आणि रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित केलं. चित्रकलेबरोबरच हिंदुस्थानी संगीतावरच्या रवीजींच्या तितक्याच उत्कट प्रेमामुळे फाउंडेशनने शास्त्रीय संगीतालाही संस्थेच्या व्यासपीठावर मानाचं स्थान दिलं. याशिवाय फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या चित्रकलेच्या आणि रवीजींच्या विचारसरणी विशद करणाऱ्या पुस्तकांना उदंड प्रतिसाद मिळाला. 1998 साली पेरलेल्या बीजातून द रवी परांजपे स्टुडिओच्या रूपाने उमललेलं फूल हा फाउंडेशनच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा. रवीजींच्या चित्रशैलीचा ठेवा जपणे, त्याचप्रमाणे त्याच्या रचनात्मक समाजबांधणी म्हणजेच डिझायनिंग बेस्ड कल्चर आणि अभिजातता क्लासिसिझम यासंबंधी विचारसरणीचा सुयोग्य प्रसार करणे या हेतूने 2015 साली द रवी परांजपे स्टुडिओची निर्मिती झाली. याशिवाय कला ही कोणा विशेष लोकांची मक्तेदारी न राहता जास्तीत जास्त लोकांना तिचा परिचय करून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून निखळ आनंद घ्यायला आणि द्यायला शिकवणं ही स्टुडिओची पायाभूत संकल्पना आहे. तेव्हापासून दर्जेदार संगीताच्या मैफली आणि कला प्रदर्शनाबरोबरच लहानांपासून थोऱ्यापर्यंत सर्वांच्या सुबोध सुंदर चित्रनिर्मितीबद्दलच्या आणि एकूणच कलाविषयक जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या विविध कार्यशाळांना स्टुडिओमध्ये सुरुवात झाली. जीवनाच्या प्रत्येक स्तराचा प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य घटक असलेल्या अभिजाततेची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोचवणे या दृष्टी उद्दिष्टाने फाउंडेशनने योजत असलेल्या चर्चासत्राचा पहिला भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज एका व्यासपीठावर जमलेल्या विविध क्षेत्रातल्या
मान्यवरांच्या नजरेतून अभिजातता आणि रचनात्मक समाजबांधणीचा अर्थ आणि आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही हे घटक कसे अंतर्भूत करू शकतो याविषयी जाणून घ्यायची आपल्या इतकीच मलाही उत्सुकता आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते व आशा अग्निहोत्रींना वक्त्यांची ओळख करून देण्याची विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. आज मंचावर उपस्थित असलेले सर्वच वक्ते खरं तर आपापल्या क्षेत्रात गाजवलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे आपल्या परिचयाचे आहेत. डॉक्टर सुचेता भिडे चापेकर यांनी आचार्य गुरु पार्वती कुमार यांचकडून 12 वर्षे भरतनाट्यम शैलीची तालीम घेतली. याचबरोबर गुरु के पी किटप्पा यांचेही त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. सुचेताताईंनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम याचा अप्रतिम मेळ साधून नृत्य गंगा या नवनिर्मित अभिजात नृत्यशैलीचे नृत्यकलेस योगदान दिले. उत्तम लेखन व प्रभावी वक्तृत्व या उपजत गुणांमुळे सुचेताताई भारतासह अवघ्या विश्वात गेली 50 वर्षे आपल्या कलेचा प्रसार करू शकल्या. कलावर्धिनी प्रतिष्ठापना हे प्रतिष्ठापन निर्माण करून सुचेताताईंनी अनेक अध्यापक, नृत्य कलाकार, रचनाकार आणि शेकडो तळमळीचे शिष्य निर्माण केले. अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या सुचेताताईंचे संगीत शिक्षक गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सुरसिंगारतर्फे नृत्यविलास उपाधी व राष्ट्रीय संगीत अकादमी नवी दिल्ली यांचेतर्फे 2007 सालचा भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठीचा सर्वोच्च पुरस्कार हे विशेष मानाचे कळस ठरले. राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली यांचा पुरस्कार तर दिल्लीच्या इतिहासात प्रथमच नृत्य विषयात दक्षिणेबाहेरच्या कलाकारास म्हणजे अर्थातच सुचेताताईंना देण्यात आला. ह्या मंचावर रवी परांजपे फाउंडेशनतर्फे सुचेताताईंचे मनपूर्वक स्वागत कमल लोपेस करतील. पंडित सत्यशील देशपांडे हिंदुस्तानी संगीताचे गाढे अभ्यासक, सृजनशील गायक, रचनाकार व लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पंडित सत्यशील देशपांडे. प्रसिद्ध संगीतज्ञ कैलासवासी पंडित वामनराव देशपांडे यांचे ते सुपुत्र. वडिलांच्या घरंदाज गायकी या ग्रंथामध्ये मांडलेल्या सिद्धांतांचे त्यावर निरनिराळ्या घराण्याच्या गायकांच्या गाऊन व्यक्त झालेल्या क्रिया प्रतिक्रियांचे संस्कार सत्यशीलजींच्या गायन साधनेच्या शिक्षणात लहानपणीच खोलवर रुजले. पुढे कैलासवासी पंडित कुमार गंधर्व यांच्या घरील वास्तव्यातील घडलेल्या अमूल्य जडणघडणीमुळे पंडित सत्यशीलजींवर घरंदाज गायकीचे संस्कार अधिक दृढमूल झाले. परंपरेच्या आधारावर सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन ठेवून पंडित सत्यशील देशपांडे यांनी स्वतःच्या गायकीला चौकटीत राहूनच अनेक पैलू पाडायचे कसब आत्मसात केले. संगीताच्या वाटचालीत शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध अप्रसिद्ध गायकांचे व अभ्यासकांचे गाणे त्यांच्या सांगीतिक विचारांसकट ध्वनिमुद्रित करून जतन करण्याचा उपक्रम फोर्ट फाउंडेशनच्या सहाय्याने पंडित सत्यशीलजींनी सुरू केला. सांगीतिक समाजसेवेसाठी विमलादेवी पुरस्कारकृत संवाद फाउंडेशन ही मुंबई येथील पंडित सत्यशीलजींची संस्था. या संस्थेतर्फे आजपर्यंत 5,000 तासांपेक्षा जास्त ध्वनिमुद्रिका व अनेक बुजुर्ग गायकांच्याकडून गोळा केलेल्या बंदिशींच्या अप्रकाशित नोटेशन्सचे संकलन करण्याचे कार्य पार पडले आहे. हिंदी, उर्दू, मराठी या भाषांवरील अलौकिक प्रभुत्व असलेले पंडितजी उत्तम स्वररचनेबरोबरच बंदिशीला पोषक काव्यरचनाही उत्तमरित्या करतात. लेकिन ह्या चित्रपटासाठी त्यांना आशा भोसले यांच्याबरोबर गायलेल्या युगुलगीतासाठी सर्वोत्तम पार्श्वगायक असा पुरस्कार मिळाला. कहन हा त्यांचा पारंपरिक तसेच स्वचरित बंदिशींचा ध्वनिमुद्रित संग्रह भारतरत्न लतादिदींच्या हस्ते लोकार्पण झाला. होमी बाबा फेलोशिप, पंडित कुमार गंधर्व फेलोशिप, सुरसिंगार संसद तानसेन पुरस्कार, रजा फाउंडेशन पुरस्कार आणि अगदी अलीकडील वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार असे मानमरातब मिळूनही सत्यशीलजी मात्र एखाद्या बंदिशीची वीण सोडवण्यात दंग झालेले नजरेस पडतात. ह्या मंचावर रवी परांजपे फाउंडेशनतर्फे पंडित सत्यशील देशपांडे यांचे मनपूर्वक स्वागत राहुल देशपांडे करतील.
ज्येष्ठ चित्रकार, विचारवंत व लेखक श्री रवी परांजपे, आर्टिस्ट रवी परांजपे, काहींचे सर, काहींचे रवी काका, तर काहींचे रवीजी आणि आजच्या परिसंवादाचे जनक, एक अलौकिक चित्रकार म्हणूनच जन्म घेतलेले व्यक्तिमत्व, 1950 साली जाहिरात क्षेत्रात प्रथमच आपल्या कुंचल्याने कामगिरी दाखवून पुढे चित्रकारितेत वेगवेगळी दालने उघडून सुप्रसिद्ध चित्रकार म्हणून देश विदेशात लिलया पोचले, सर जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये मानद प्राध्यापक म्हणून तत्वता असूनही अनेक विद्यार्थ्यांकरता त्यांनी मूकपणे आयुष्याचे मार्गदर्शक म्हणून कामगिरी बजावली. फिरोज कुदियनवाला, हफीज कॉन्ट्रॅक्टर अशा दिग्गज आर्किटेक्टच्या मनातील व कागदावरील आराखडे त्रिमितीत साकारण्याची रविसरांची किमया म्हणजे बिगर कॉम्प्युटर जगातील कसोटीच होती. कोऱ्या कॅनव्हासवर रचनात्मकता व सौंदर्य यांची सांगड रविकाकांनी सहज साधली आणि अलीकडच्या काळात ह्या मूक कलाकृतींना शब्दांच्या साह्याने अनेक लेखमालातून तर काही पुस्तक रूपाने जनतेपर्यंत पोचवले. ब्रश मायलेज, तांडव हरवताना, शिकरे रंगरेषांची ही पुस्तके त्यांची विशेष महत्त्वाची निर्मिती. अनंत पुरस्कारांनी भूषित झालेल्या श्री रवी परांजपे यांना विशेष बहुमूल्य असे अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टिस्टतर्फे स्पेशल रिकग्निशन अवॉर्ड अटलांटा सिटी USA येथे आणि स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे लाईफ अचीवमेंट अवॉर्ड, तर हॉल ऑफ फेम हा अवॉर्ड द कम्युनिकेशन आर्ट गिल्ड ऑफ मुंबई यांचकडून 1995 साली मिळाला. ह्याच वर्षी दयावती मोदी अवॉर्डचे तिसऱ्या वर्षाचे मानकरी ठरले. हा पुरस्कार पहिल्या वर्षी मदर तेरेसा, दुसऱ्या वर्षी अमिताभ बच्चन व सलग तिसऱ्या वर्षी रविकाकांना देण्यात आला. अशा अनेक रंगछटांनी नटलेल्या रविकाकांचे म्हणजेच आमच्या रवी परांजपे फाउंडेशनच्या अध्यक्षांचे संजय लोपेस मंचावर स्वागत करतील. दीपक घैसास, 2018 साल प्रमाण मानले तर पांढरपेशा वर्गात पहिल्या पिढीतील अगदी वरच्या क्रमांकावर सफल उद्योजक म्हणून गणना होईल असे व्यक्तिमत्व. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले अस्सल पार्लेकर वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व ह्या उपजत गुणांसह शैक्षणिक गुणवत्तेत कायम अव्वल कामगिरी केलेले, वाणिज्य शाखेतील जवळजवळ सर्वच पदव्यांचे मानकरी आणि लंडन बिझनेस स्कूलचे विद्यार्थी म्हणजे दीपक घैसास. 1987 साली बिझनेस जगतात आयफ्लेक्स ह्या जागतिक कंपनीची 3 प्रवर्तकांपैकी एक म्हणून सहभागी होऊन त्यांनी स्थापना केली. वित्तसंस्था चालवणारे फ्लेक्सक्यूब नावाचे सॉफ्टवेअर तयार करून 600 जास्त वित्त कंपन्यांना विकले व 130 जास्त देशात कार्यान्वित केले. केवळ 4 भागभांडवलाने सुरू केलेली कंपनी ओरॅकल कंपनीला 20,000 मूल्याने विकण्यात आली. कंपनीचे व्हाईस चेअरमन असणारे दीपक घैसास संगणक क्षेत्र सोडून आता मात्र जीवतंत्रज्ञान क्षेत्रातही उतरले आहेत. सध्या त्यांच्या 4 कंपन्या असून दातातील स्टेमसेलवर काम चालू आहे. 2001 साली आशिया खंडाचे यशस्वी उद्योजक म्हणून गौरवलेले दीपक घैसास तंत्र, विज्ञान, अर्थकारण ह्या तिन्ही उद्योगधुरा लिलया सांभाळतात. गेल्या 25 70 अधिक देशांना उद्योग संदर्भात भेटी देणारे दीपक घैसास नॅसकॉमचे कार्यकारी मंडळ सदस्य होते, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तर CII, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अशा संस्थांवरही त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. वाचनाची दांडगी आवड असलेले घैसास देशात व परदेशात गेली 20 व्यवस्थापकीय अध्यापन देणाऱ्या संस्थांवर अध्यापक म्हणून काम करत आहेत. खास करून भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असणारे घैसास उत्तम तबलावादक आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष कार्यरत असून अनेक धर्मादायी व शैक्षणिक संस्थांमध्ये सल्लागारही आहेत. चंद्रपूर ते रत्नागिरीपर्यंत प्रत्यक्षात जाऊन मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन, अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन, दूरचित्रवाणीवर अर्थ व औद्योगिक विषयांवर चर्चांमध्ये सहभाग या गोष्टी दीपक घैसास सामाजिक बांधिलकी म्हणून रुचीने करतात. नवीन उद्योजक व्हायची उर्मी बाळगणाऱ्या तरुणांना मार्गदर्शनाचे काम उत्साहानेही ते करत आहेत. नवीन उद्योजक रक्ताच्या तरुणाईचे आदर्श स्थान व त्यांचे रोल मॉडेल असलेले दीपक घैसास यांना महाराष्ट्र टाइम्सने कर्तृत्ववान 50 मराठी माणसांच्या यादीत नावाची नोंद करून गौरविले आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता
कुशाग्र बुद्धिमत्ता वापरून संपत्ती निर्मितीचे तंत्र अवगत करणारे व जोडीला अनेक गुणांनी श्रीमंत असे आजचे वक्ते श्री दीपक घैसास यांचे रवी परांजपे फाउंडेशनच्या वतीने सुनील गोकर्ण स्वागत करतील. धन्यवाद. आता परिसंवादाची सुरुवात निलिमा भावे यांच्या गणेश वंदनेने होईल. नमस्कार. Oh.
सुस्वागतम. मी मिलिंद अग्निहोत्री आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पहिल्या वक्त्या डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर जे आमच्या सुचेताताई आहेत त्यांना विनंती करतो की अभिजातता या विषयावर आपले अनुभव आणि आपली मनोगते आपल्याला सांगावीत. धन्यवाद. आदरणीय रंगमंचावरील आदरणीय व्यक्तिमत्व, प्रेक्षागृहातलेही ज्येष्ठ विद्वान गुरुजन आणि सर्व रसिकांना विनम्र प्रणाम करते. अभिजातता म्हणजे नेमकं काय या आजच्या विषयाला हात घालण्यापूर्वी मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेच्या पुनर्निर्मितीच्या दृष्टिकोनातून अभिजाततेबद्दल विचारमंथनाचा हा वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद आयोजित करून त्यात विचार मांडण्यासाठी मला आमंत्रित करणाऱ्या रवी परांजपे फाउंडेशन व त्याचे सचिव श्री मिलिंद अग्निहोत्री यांचे मी मनापासून आभार मानते. अभिजात या संज्ञेचा माझा परिचय नेमका कधी झाला आणि या संज्ञेच्या सर्वसमावेशक अर्थाची जाणीव कशी आणि केव्हा झाली हे सांगणं कठीण आहे. पण भरतनाट्यम कथकसारख्या आमच्या भारतीय नृत्यशैलींना केवळ शास्त्रोक्त किंवा पारंपरिक न म्हणता मी अभिजात नृत्यशैली म्हणते, अधिक असं म्हणणं अधिक पसंत करते. अभिजात या संज्ञेमध्ये उच्च कुलोत्पन्न, उच्च दर्जाचे आचार विचारात दर्जाच्या आचार विचारातील गुणवत्ता दाखवणारी बुद्धिमान्यता, संस्कारित असणं आणि संस्कारित करणं, ते करून घेणं, सुंदरता, संवेदनशीलता, जीवनाची मूलभूत तत्व मांडणारे मूलगामी असे अनेक अर्थांचे पदर गुंफलेले जाणवतात. अभिजात कलांना शास्त्र आणि परंपरा असतेच कलाविष्काराचे विवरण म्हणजेच शास्त्र तयार झाल्याशिवाय त्याची परंपरा निर्माण होतच नाही. शास्त्र पचवून आणि परंपरेतून स्फूर्ती घेऊनच अभिजात कलेत नवीन सृजन घडते आणि ते परंपरेला पुढे पुढे नेत राहते पण मुळाची कास न सोडता. आणि मला वाटतं की हीच ती कलेतली अभिजातता, ती त्या कलेला स्थल कालातीत बनवते. शास्त्र म्हणजे अंगचलनाचे नियम नृत्याच्या संदर्भात आणि परंपरा या तर आमच्या लोककला लोकनृत्यानाही आहेतच की. पण मग ज्याला आम्ही शास्त्रोक्त नृत्य परंपरा म्हणतो त्याचं वेगळेपण या कलांच्या अभिजाततेत आहे असं मला वाटतं. अभिजातता ही कलेचा फॉर्म म्हणजे आकृतीबंध तंत्र किंवा बाह्यांगापेक्षा तिच्या कंटेंट किंवा अंतरंगाशी अर्थाशी अधिक निगडीत असते असं जाणवतं. आणि ती सहृदय प्रेक्षकांपर्यंत पोचवणं कमी अधिक प्रमाणात अर्थातच हे कलाकाराच्या क्षमतेवरही अवलंबून असतं. पण अगदी भाबड्या प्रेक्षकांपर्यंत पण ती पोचू शकते. एक आठवण जुनी आहे पण ती या संदर्भात मला सांगावीशी वाटते. खोपोलीच्या जवळ पाली एक छोटंसं गाव आहे जिथे अष्टविनायकापैकी अष्टविनायकाचं एक मंदिर आहे. इथं एक भिडे कुटुंब जे की मुंबईत आमचं ना माझं माहेरचं नातं नाही पण खूप जवळचे भिडे काका, त्यांच्या काकी माझ्या त्या खूप तिथे सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह होत्या आणि त्यांना असं वाटलं की माझा नृत्याचा कार्यक्रम तिथे करावा. ॲक्च्युली त्या काळात तिथे गावात रस्तेसुद्धा नव्हते. एक डबडा थिएटर जिथे आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एक दोन चार दिवस असे सिनेमे दाखवले जात. इथे अक्षरशः मातीचा रंगमंच तो सारवून माझ्यासाठी तयार केला गेला. त्या काळात अर्थातच मी पारंपरिकच नृत्य करत असे आपल्या संगीतातलंही नव्हतं. कार्यक्रम ठरला, पुढे एक फक्त गादीची एकच रांग होती इथे जरा गावातली प्रतिष्ठित,
बाकी सगळे गावकरी बसतात तसे फुल सगळं भरलेलं होतं ते थिएटर. आणि एक रचना झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, पण एकही टाळी नाही. मी जरा बांबावली, म्हटलं तुम्हाला आवडलं असलं तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. बराबर बराबर, पूर टाळ्या आल्या. नंतर कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी गावातनं फिरताना तिथली एक तांब्याची भांडी तिथली विशेष असतात थांडे, त्या तांबटाच्या दुकानात मला इंटरेस्ट होता की हे कसं बनतं म्हणून बघायला गेले. तर ते म्हणले, खालच्या त्या तुम्हीच का हो, तुमचाच का? म्हटलं हो. तुम्हाला कसा वाटला? आवड खूप आवडला हो. म्हटलं काय आवडलं? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ना देवळात बसल्यासारखं वाटलं. मला पावती मिळाली. म्हणजे मला असं सांगायचं आहे की ही अभिजातता जो कलाकार समजला ती त्या कलेच्या माध्यमात असते, ती जाणून घेऊन मांडावी लागते. ती खूप शब्दामध्ये प्रयोगातून सांगता येणार नाही, पण ती जाणवून देता येते. कुठल्याही कलेतील अभिजातता ही वैश्विक असते असंही मला माझ्या अनुभवातून जाणवलं, कारण ती निखळ भावभावनांना आवाहन करणारी, उच्च स्तरावर घेऊन जाणारी असते. या संदर्भातलाही एक अनुभव सांगण्याचा मोह टाळता येत नाही आहे मला. आफ्रिकेमध्ये, किनियामध्ये माझे दोनदा दौरे झाले होते. दुसऱ्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा एक तिथलेच कला ड्रायव्हर आम्हाला एक टेम्पो असायची, आणि त्यात आम्ही सगळे बसून वेगवेगळ्या गावातनं हे छोट्या शहरातनंही कार्यक्रम होत असत. हे ड्रायव्हर तिथलेच होते निग्रो, त्यांना कुठल्याही इतर काही संस्कृतीचा किंवा असा लवलेशही नव्हता. त्यांना असं वाटतं की सगळी मंडळी दरवेळी इथे आत जाऊन काय करतात. तर नवरा माझा म्हटला एक दिवस की चल तू पण चल माझ्याबरोबर बस आणि बघ काय करतात ते. तर त्या कार्यक्रमात मी एक श्लोक करत असे, तो ॲक्च्युली कृष्ण कर्णामृतातला आहे. यशोदा कृष्णाला झोपवताना रामायणाची रामकथा सांगते, आणि शेवटी जेव्हा रामाला एकदम तो रावणाला मारायला उठतो, त्यावेळी हा कृष्ण उठून जागा होतो आणि म्हणतो लक्ष्मणा माझं धनुष्य कुठे आहे मला दे आणून, अशा तऱ्हेचा तो श्लोक होता. आणि त्यात ही त्या मुलाला झोपवताना, जे नेहमीचीच कुठल्याही घरात घडणारी गोष्ट आहे आणि कुठल्याही देशात की आई मुलाला गोष्ट सांगते, तर आता हा माणूस बाहेर आल्यानंतर त्याच्या इतकं डोळ्यात, शेवटची ती रचना होती कार्यक्रमातली, आणि खूप त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हटलं मला जरा गय वाटली, म्हटलं व्हॉट हॅपन्ड, डिड यू नॉट लाईक इट? नो नो मॅम, आय फेल्ट माय वाईफ वॉज वाईफ शुड हॅव बीन देअर, माय लिटल चाइल्ड शुड हॅव बीन देअर. तर हे या भावना, ते तंत्र माहीत नाही, कथा माहीत नाही, राम माहीत नाही, कृष्ण माहीत नाही, पण भावभावना पोचतात ते मला असं वाटतं त्या कलेतल्या अभिजाततेमुळे. नृत्यकलेच्या संदर्भात अभिजाततेचा संबंध तीन मूलभूत गोष्टीतून जाणवतो. कुठल्याही अभिजात कलेचे अंतिम उद्दिष्ट रसनिष्पत्ती हेच असतं. हा रस म्हणजे केवळ आस्वादन नव्हे, ही कलेतून मिळणारी ज्ञानात्मक अनुभूती असते, जी मानवी मनाला चिरकाल टिकणारा आनंद देते. व्यवहारात अनुभव कोणत्याही प्रकारचा असो, पण जेव्हा आपण तो कलेतून अनुभवतो किंवा शिकतो, तेव्हा त्या अनुभवाची परिणिती अनुभूतीत होते आणि ती आनंददायीच असते. नर्तकीचा रंगमंचीय भावनाविष्कार पाहताना सहृदय प्रेक्षक तो आस्वादनाच्या पातळीवर अनुभवतो आणि त्यामुळे लगेचच त्याची परिणिती अनुभूतीत होते, की जी चिरकालीन समाधान देते. कलेतील सूचकता, प्रतिकात्मकता हा देखील एक अभिजात पैलू आहे. शब्दाला त्याचा शब्दार्थ तर असतोच, पण त्याच्या उच्चारणातून त्याचा लक्षार्थ आणि व्यंगार्थही दिसू शकतो. अगदी म्हणजे साधंच कसं काय बरं आहे ना असं वाक्य, ते कसं काय बरं आहे
कसं काय बरं आहे कसं काय बरं आहे ना आपलं या उच्चारणाची जी पद्धत आहे त्याच्याबरोबर आलेल्या इतर मुखज शारीरज अभिनयातून त्याचा लक्षार्थ किंवा व्यंगार्थ हा प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो. पण या सर्व अर्थांच्या पलीकडे जाणाराही अर्थ जाणवून देण्याची ताकद काव्यात आणि त्याच्या अभिनयामध्ये असते. एक उदाहरण पुन्हा द्यायचा मोह होतो आहे, आहे ना वेळ. तंजावरच्या राजांच्या काही रचनांवर माझं संशोधन झालं आणि खूप वेगळ्या विषयातल्या विषयावरच्या रचना मला त्यात बघायला मिळाल्या ज्या की माझ्या पारंपरिक पदातूनही मला सापडल्या नव्हत्या. शहाजीराजांचं एक पद आहे, नायिका पद आहे. नायिका आमच्या संस्कृत काव्याच्या संदर्भात नायिका म्हणजे प्रेमात पडलेली स्त्री. या ठिकाणी ती खंडिता आहे, रात्रभर कुठेतरी बाहेर राहून पतिराज घरी परतलेले आहे आणि अशा वेळी ती त्यांचं स्वागत कसं करते. तर ही त्यांना आलेलं बघितल्यावर त्यांच्याशी बोलतच नाही आहे, सखीला म्हणते, सखी यात माझा अन्याय काय, सरस व्यर्थ कोप करीत आहेत, अकळंक वेद पुरीष स्वारस्य मानित आहेत. सखी यात माझा अन्याय काय, काय गो माझंच काही चुकलं का, असे काय दिसत आहेत जरा दुर्मुखलेले. रजनी सारी अन्यत्र क्रमून, हो बाई खूप बिझी असतात, रात्रभर कुठेतरी होते. रजनी सारी अन्यत्र क्रमून, रवी उदया उपरी आले आपण. आता ह्यातला जो रवी इकडे सूर्य उगवला आणि हे उगवले, हे जे म्हणायचे हे अभिनयातनं त्यातली त्यातला ध्वन्यार्थ समजून घेतला तर या प्रकारचा अभिनय त्याच्यावर घडू शकतो. रवी उदया उपरी आले आपण, सजणी येता म्या प्रातर मंगला कारणे, स्वच्छ आदर्श दाखविला इतुकेच. आदर्श म्हणजे इथे आदर्श वागणूक असंही होऊ शकतं, म्हणजे मी रागावले नाही, चिडले नाही, म्हटलं बरं आलाय या, एवढंच मी म्हटलं. आदर्श शब्दाचा अर्थ आरसा असाही होतो. मी त्यांना स्वच्छ आदर्श दाखवला, बघा तुमचं तोंड आणि काय जे काय अवतार आहेत त्याच्यातच बघा, एवढंच मी म्हटलं सखे. तर हा ध्वन्यार्थ ही मला वाटतं ही उत्तम काव्याची लक्षण जे मानलं जातं ती अभिजातता अभिनयातनंही पुढे येऊ शकते. हे पद खूप सुंदर आहे, मी रंगमंचावर सादरही खूप आवडीनं करत आले, कारण एक उत्तमा धीरा जिला म्हणतात, भरपूर पेशन्स आहे अशा ही बुद्धिमान अशी ही खंडिता आहे. आणि शेवटी ती म्हणते, सुगंध शीतल चंदन लावणी अंगे. सगळं मी कालच सगळी तयारी करून ठेवली होती, तुम्ही आला नाही, आता लावा ते. लावणी अंगे सुमने वाळली टाकून नूतन धरा, निर्म वन त्यागेश दयाळा, निर्मळ वस्त्र धरून. वस्त्राची निरी पण मी करून ठेवली, वस्त्र धरून मग मजसी रमा. मग आत या, ते सगळं तुमचं बाहेरचं जे आहे ते बाहेरच काढून टाका आणि दे ना ॲक्सेप्ट यू, असं म्हणणारी ही धीरा खंडिता. तर अशा प्रकारची अभिजातता नृत्याच्याही पदातून आणि ती त्याचा ध्वनी समजला तर ती त्या प्रकाराने अभिनयात मांडता येऊ शकते. अभिजात कलाद्वारे मिळणाऱ्या अनुभूतीचा आणखी एक संबंध असतो, तो म्हणजे संवेदनांशी. शब्द स्पर्शरसरूप गंध या पंचेंद्रियांद्वारे आपल्याला मिळणाऱ्या 5 मानवी संवेदना. रंगमंचीय कलेत या साऱ्यांचाच अनुभव आपण एकत्रितपणे घेऊ शकतो, हा वेगळेपणा आहे त्याच्या अनुभूतीतला. संगीतातले सूर कानाला गोड मधुर लागतात, आपल्या हे लक्षात येत नाही बरेच वेळा हे म्हणताना की ही चव आहे पण ती कानाला चव कळते. खरं तर या जिभेच्या संवेदना, पण त्या आपण कानाने अनुभवतो. इथे भावभावना आपल्या अंगाला स्पर्श करतात, अंगावर काटा उभा राहतो, डोळ्यात पाणी येतं.
इथे दृश्य स्पर्श इथे दृश्य दृश्याने स्पर्श करणं आणि शब्दाचा गंध जाणवणं असा हा अलौकिक अनुभव असतो आणि मला वाटतं की याचा संबंध ह्या अभिजाततेशी आहे. अभिजातता करण्यासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार हे शिकवता येत नाहीत, ते गुरूंनी करावे आणि शिष्याने करून घ्यावे लागतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं की गुरु हा भेटावा लागतो किंवा गुरुला शिष्यही भेटावा लागतो. जे करायचं असतं ते गुरु करतच असतात, पण काही शिष्यच ज्यांना घेणं जमतं ते तिथे ते नातं जुळतं. मला आठवतं आहे, सांगितलं गेलं 12 वर्ष मी पार्वती कुमार मात्यांना आम्ही मास्तरच म्हणत असू. दादरला मी राहत होते, ताडदेवला त्यांच्या घरी जात असे आठवड्यातनं 3 सकाळी 1-3 तास ते मला शिकवत असत. गेल्यावर न बराच वेळ, अर्धा तास, मी लहान होते तेव्हा 12 वर्षाची माझी शिकायला सुरुवात झाली. 2 खोल्या होत्या, बाहेरच्या खोलीत ते शिकवायचे, आतल्या खोलीतच त्यांचं स्वयंपाकघरण, तिथे देते देवासमोर अर्धा तास त्यांचं काहीतरी चालू असायचं आणि मला बाहेरच्या खोलीत बस. पहिल्यांदा मला पप्पांना म्हणायचे काय हे, म्हणजे आपण जातो 7 मी सगळं आटपून जाते. पण त्या खोलीमध्ये खूप सारी त्यांचं पुस्तकांचं भांडार होतं. मला खूप आवड या सगळ्या त्याच्याविषयी वाचन पुस्तक, ते हळूहळू एक एक पुस्तक मी काढायला लागले, वाचायला लागले आणि मग त्याविषयी मास्तरांना विचारायला लागले. आणि आता अनेक वर्षांनी जाणवतं की जे आज काही मी विचार करू शकते किंवा काही गोष्टी स्वतंत्रपणे मांडू शकते ते कुठेतरी त्यांनी जाणीवपूर्वक की ह्या मुलीला आहे थोडं तर हिनी हे करावं, पण ते काढ बरं ते हे पुस्तक आणि ते असं कधीच मास्तरांनी सांगितलं नाही. आणि पुढे मग ते एखादा श्लोक सांगितला की मी म्हणायची मास्तर हा कुठल्या पुस्तकातला आहे मला तो ग्रंथ द्या. म्हणायचे आम दे रहा हूं पेड क्यों गिनती हो. आणि मग ते पेड माझ्यासमोर सगळी पुस्तकं यायची. तर मला वाटतं की गुरु हे जाणीवपूर्वक करत असतात आणि ते करून शिष्याने घ्यायला पाहिजे या संस्काराचा ती अभिजातता समजण्यामध्ये. आणि पुढे ती म्हणजे आता मला अभिजातता मांडायची असं काही मनात आणून ते केलं जात नाही, पण ती आपोआपच ती येत असते. या बाबतीत मला बालसरस्वतींचंही खूप लहानपणी वडील मला त्यांचे कार्यक्रम बघायला घेऊन जात असत आणि मला खरं तर त्यावेळी नृत्य काही कळत नव्हतं, पण मला जो काही स्पर्श त्यांच्या अभिनयात होता तो कुठेतरी पोचला, त्याचे संस्कार झाले. नंतर मला खूप इच्छा होती पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकायला मिळालं नाही, पण त्या माझ्या मानसिक गुरु राहिल्या. आणि आजही जर मी काही करू शकत असले थोडंफार तर मला असं वाटतं की त्या चंद्रगुरूसारख्या त्या माझ्यासाठी राहिल्या. सारांश माझ्या बोलण्याचा एवढाच सांगते. अभिजात कला म्हणजे काय तर मी असं म्हणेन, जी कला अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर करते ती अभिजात, जी माध्यमापलीकडील अर्थाची जाणीव करून देते ती अभिजात, जी किरकालीन आनंदाची निर्मिती करते ती अभिजात, जी बुद्धीच्या परवानगीने भावनांना आवाहन करते, बुद्धीला कळते, बुद्धीला उमजून मनाला समजून अंतरंगात उतरते आणि आत्मानंद देते ती अभिजातता, जी शरीराकडून आत्मजाकडे वळवते ती अभिजातता. अभिजातता ही शारीरज म्हणजे फॉर्मपेक्षा आत्मज कंटेंटशी अधिक निगडीत असते. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षाचा अनुभव घडतो आणि अलौकिक आनंदाची रसानंदाची अनुभूती मिळते तिथे अभिजातता असते. धन्यवाद. धन्यवाद सुचेताताई. आता मी पंडित सत्यजीशीलजींना विनंती करतो की त्यांनी ह्या विषयावर आपले अनुभव आणि आपली मनोगत आपल्याला सांगावीत. मी तर काही फार गाणार नाही आहे, काय काही गोष्टी गाऊन पटकन सांगता येतात आणि गाणं हे सोपं आहे पटकन, वन मॅन शो आहे. जगातला भारतीय उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातलं कंठसंगीत
ताल तुमच्या मनात असला माझ्या मनात असला तर त्याची जरुरी नाही. आमचे गुरुजी कुमार गंधर्व म्हणायचे तंबोरा सुद्धा एक शृंगार आहे, मुळात तुम्ही सुरेल गायला पाहिजे. तर नाही कमी कर तर बोलतो मी. परांजपे फाउंडेशनचे आभार काय मी मानत नाही, मला त्याच्यात त्यांनी आपलासा करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला परकामी कोणीतरी आलो आहे असं वाटत नाही. आणि मिलिंद अग्नोत्रींना मी सांगतो की माझा बडा ख्याल होऊ नये याची तुम्ही खबरदारी घ्या. माईक आत्ताच हातात ठेवतो. मूल्याधिष्ठित समाज ज्याचा उल्लेख सुचेताताईंनी केला आणि त्यांनी नंतर शेवटी अभिजातचं जे डिक्शनरी मिनिंग मिळतं त्याच्यापेक्षा वर एका कलाकार मनाला काय वाटते अभिजातता याची त्यांनी चार पाच ते इतके सुंदर दिसले की मला ते परत त्यांना वाचून दाखवावं की काय बघू द्या मला जरा ते शेवटचं पान. जी कला अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर करते, जी माध्यमापलीकडील अर्थाची जाणीव करून देते, जी बुद्धीच्या परवानगीने भावनांना आवाहन करते, जी शारीरजाकडून आत्मजाकडे वळवते आणि जी फॉर्मपेक्षा कंटेंटशी निगडीत असते. मर्ढेकरांनी म्हटलंच आहे, भावनेला येऊ द्या गा शास्त्र काट्याची कसोटी. तर अभिजात हा शब्द खूप विस्तृत आहे. त्याच्या अगोदर शास्त्रीय संगीत म्हणत असत, कारण ब्रिटिश आमदानीमध्ये क्लासिकल म्युझिकचं ते तो स्वैर आणि गैर अनुवाद आहे. आम्ही शास्त्रीय करून टाकलं. आता कोणीतरी नंतर अशी व्याख्या केली होती की जे क्लासात शिकवतात ते क्लासिकल. तर अभिजात म्हणजे एक तुमच्या ज्या जाणीवा तुमचा जो कलात्मक जाणीवांचा स्तर आहे त्याची उत्क्रांती होणं त्याच्यात अभिप्रेत आहे आणि तोच या परांजपे फाउंडेशनचा एक उपक्रम आहे असं मला माझ्या, कारण गायकांचं सगळी हुशारी गळ्यापर्यंत असते तर माझ्या डोक्यात एवढं आलं एवढं मला कळलं आहे त्यातलं. तर त्याचा जो सामाजिक संदर्भ त्यांनी कलेतल्या अभिजाततेशी जोडला आहे ते त्यांचं काम आहे, ते विशद करतीलच त्याच्याबद्दल. पण माझ्या कलेत मी अभिजात कशाला समजतो तर पुढे मग ते क्लासिकलचं शास्त्रीय जाऊन अभिजात लोक म्हणायला लागले आणि आजकाल जी त्या आमच्या फॉर्मला म्हणतात ते आर्ट म्युझिक म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याचे डिलिबरेशन एक्सपेक्टेड आहे, की जे तुम्ही जाणीवपूर्वक करता ते आर्ट म्युझिक आहे. चित्रकार असो, नृत्यकार असो, गायक असो, तर आता एक तर आमच्या शास्त्रीय संगीताचं असं आहे की हा प्रोसेस तो राग बांधण्याचा श्रोत्यांच्या समोर उलगडला जातो आणि गायक जरी एकांतात स्वतःशी राग गात असेल तर तो प्रत्येक वेळी राग उलगडून बघतो तो तसाच आहे का. तर त्याच्यामुळे रागसंगीत हे अभिजात म्हणणं म्हणजे आमटीला अभिजात म्हणण्यासारखं आहे, ती रोज करावी लागते आणि तशी व्हायला लागते, त्या दर्जाची तो दर्जा अभिप्रेत आहे. तर ही जी उलगडण्याची प्रोसेस आहे, राग उलगडण्याची प्रोसेस आहे, कारण आम्हाला कधी अशी सवय नाही आहे की चित्रकार परांजपे साहेब चित्र काढतायत तर ते काढताना आम्ही तिथे हजर नसतो, ते कसं कसं चित्र आकार घेत आहे आम्ही प्रॉडक्ट बघतो. तर आमचा हा प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये रागाचे स्वर निश्चित आहेत, तो ताल निश्चित आहे. तर मग आज नवीन काय होईल, तर नवीन डिझाईन होतं. आता त्याच्यामध्ये असं असतं की त्या निखळ डिझाईनचा आनंद घेण्याआधी बराच तुमचा काळ, म्हणजे एक माझासुद्धा सांगतो, मी माझंच बोलतो दुसऱ्यांचं कशाला बोलू, की हा चुकीच्या प्रलोभनांनी भारावला जातो. उदाहरणार्थ तंबोर दे, आता एक बिलास खानेचं उदाहरण घेतलं पंचम कर. तंबोर ऐकू येतं सुहास? आता बघा राग बिलास खानी आहे. रे रे नि रे ग ग रे गम ग रे नि ध रे सा
सारे ग प द म ग ज याच्यामध्ये अग्रघरणे जे लोक बल म मुरी छंद तबला कमी व्हॉल्यूम बल म मुरी छंद गले अरे हा कर कन लागिनी नारायण चुरी जा बल मुरी छंद गलैया बल मुरी छंद घरे हे बल मुरी छंद असा तो राग उलगडण्याची प्रोसेस होती. तर त्याला लोक इतर जे आग्रह करण्याचे नव्हते ते फैयाज खाच्या गाण्याला तवाईफाना अंदाज म्हणायचे. म्हणजे अभिजातला जातीयवाद सुद्धा आमच्या संगीतात चिकटलेला भरपूर आहे. प्रत्येकाला आपलं घराणं अभिजात वाटतं. तर आता असं आहे की फैयाज खाना त्यांच्या संस्कारक्षम वयात झोराबाई आग्रेवालीचे संस्कार त्यांच्यावर झाले. आता आमचे गुरुजी कुमार गंधर्व त्यांना त्यांच्या संस्कारक्षम वयात निर्गुणी साधू भेटले म्हणून ते जास्त अभिजात आणि ते कमी असं काय म्हणता येत नाही. प्रत्येक ठिकाणची सांस्कृतिक प्रांतीय वैशिष्ट्य अभिजात काय हे त्या त्या समाजापुरतं ठरवतात. आता उदाहरणार्थ माझ्या संस्कारक्षम वयात जर मदर टेरेसा आल्या असत्या तर माझं गाणं अतिशय वृक्ष झालं असतं. समाजोपयोगी भलेही झालं असतं ते, पण कला आहे शेवटी ती. तर मग ह्याच्यामध्ये आता ही उलगडण्याची जी प्रोसेस आहे ही सुदैवाने आमच्या संगीतामध्ये ही एका माणसाला आपणहून करता येते जर त्याला प्रगत अशा अवस्थेमध्ये जायची ओढ असली. जसं साहित्य वाचताना सुद्धा तुम्ही आता मी नावं घेत नाही पण अगदी एक तुमची ही गरज असली पाहिजे की नाही हे जे मी आत्ता वाचतो आहे ह्याच्यामध्ये माझं समाधान होत नाही किंवा हा लेखक तेच तेच लिहितो आहे ह्याचा एक फॉर्म्युला ठरला आहे असं तुम्ही उच्च म्हणजे शेक्सपिअरपर्यंत पोचायला किंवा लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे आवडायला तुमची काहीतरी एक मानसिक वाढ व्हायला लागते आणि ती स्वतःची इच्छा असल्याशिवाय होत नाही. आता मी ऐकत असे आमच्या लहानपणी एक उदाहरण देतो मध्यम कर ग जद नि सा ग म ग स आधा है चंद्रमा तिन भिन्न भिन्न तिन भिन्न भिन्न तिन भिन्न आधा है चंद्रमा रात आधी रहन जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी. अरे अतिशय गाणं मला आवडलं होतं आणि आज जर मला आमचे रजनीकांत खेडेकर म्हणाले की नाही नाही हे काय छान गाणं आहे मी अजून रोज ते ऐकतो तर मला त्यांचा हेवा वाटेल की बाबा ह्या माणसाला कंटाळाच येत नाही याचा आणि ह्याला सुख मिळतं आहे. पण आता ह्याच्यात माझं काय असा आत्मक्रीडा पीडाकारक जो ज्याला प्रश्न पडतो सेल्फ टॉर्चरिंग एलिमेंट ज्याच्याकरता असतो ती त्याची अभिजाततेकडे जाण्याची ओढ आहे की आहे त्यापासून तो तृप्त नाही आहे त्याला त्याचा कंटाळा आलेला आहे आणि कंटाळ्याला एका प्रकारचं मानसिक आरोग्य लागतं. तर असं ज्या कुणाला वाटलं असेल ज्या कुणाला ही अभिजाततेची ओढ आमच्या संगीतापुरतं मी बोलतोय त्या लोकांनी आमचे लोकसंगीतातले 6 किंवा 8 मात्रांचे ताल अनुक्रमे 12 आणि 16 मात्रांच्या एकतालात आणि त्रितालात आणले. कारण का आता मोठा कॅनव्हास मिळाला त्या दादरात जागाच नाही आहे. आधा है चंद्रमा रात आधी म्हणून तुम्ही पाहिलं असेल हे जे सुगम संगीताचे कार्यक्रम असतात त्यांना वन्स मोर दिला की सगळं गाणं ते पहिल्यापासून आहे तसंच म्हणतात. किंवा शेवटचे 2 अंतरी म्हणतात म्हणजे लोकांनाही वाटतं आपलं ऐकलं कलाकारांनी आणि नव्या जोमानं तेच करण्याचा उत्साह हा अभिजाततेच्या मार्गातला एक प्रचंड अडसर आहे. तर मग ज्या कोणाला वाटलं असेल की या दादऱ्यामध्ये मला काय मी काय मला तो आधाय चंद्रमा हे धून मला कशी वाटते त्या दादऱ्यामध्ये तो साक्षात चंद्रमा आला युरी गागारीन सकट तरी त्याला मी
चौदवी का चांद आहे का अमावस्या आहे त्याला कळणारच नाही, कारण त्याला स्वतःच्या भोवती गिरकी घेऊन बघताच येत नाही आहे त्या सहा मात्रांच्या दादऱ्यात. मग तो कसं ठरवणार की मी कोण आहे? आणि कोहम हे सगळ्याचं मूळ आहे अभिजाततेकडे जाण्याचं देखील. मग तो एकटा झाल्यावर काय होतं? धिन धिन धा. ते केवळ उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत आहे ज्याला आपण आज अभिजात संगीत म्हणतो आहे. आणि मी जे आत्ता बोलतो आहे हे दुर्दैवाने क्लासात शिकवलं जात नाही, त्या तशा अर्थानं ते क्लासिकल नाही आहे. की ह्या संगीतामध्ये आपण मुखडा घेऊन समेवर येतो आणि जी उरलेली जागा उर्वरित असा शब्द आहे त्याच्यामध्ये, उर्वरित जागेत कलाकार त्या मुखड्याकडे किंवा त्या रागाकडे आपल्या पद्धतीनं बघतो, त्याला फुलवतो. वी रिपीट अँड इम्प्रोवाइज. आम्ही वेस्टर्न सिम्फनीसारखे कुठेतरी निघालो की भलतीकडेच जातो असं नाही. आमच्या जन्मखुणा आम्ही कायम बाळगत असतो आमच्या संगीतात. तसं धिन निन धा त्रिकतून आधा है चंद्रमा, आधा है चंद्रमा, आधा है चंद्रमा, गमदा नि गम ग सम आधा है चंद्रमा. माझ्यासमोर जर सुधीर फडके येऊन बसले तरी मी असं काही नाही. चंद्रमा आधा चंद्रमा. आता माझ्यासमोर सुहास व्यास इथे बसलेत, माझे आवडते गायक आहेत. आधा है चंद्रमा हा त्यांचा मिजाज आहे. समजा सुरेश चळवळकर आले, धिन धिन धा त्रिकतून आधा है जन आधा है तक 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 मी तक चंद्रमा असं काहीतरी करेन मी. दादा नी दादा मम धम ग गम आधा है चंद्रमा हा त्याचा संगीतमय अनुवाद आहे. बर तुम्ही मला जर हे करायला सांगितलं पुन्हा हे सगळं करून दाखवत मला या धरतीचं काहीतरी मी करेन. पण आमचं संगीत हे पूर्वनिश्चित नाही. मध्ये सिंकोपेशन होतं. या सिंकोपेशनबद्दल एक कविता ऐकवतो, घाबरू नका. एक तर माझी नाही आहे आणि दुसरी दोनच ओळींची आहे. पुशी रेग्यांची आहे. आसमंत आहे नवा, आसमंत आहे नवा, इथे तिथेची फक्त वानवा. खलास. तर हे जे इथे तिथे असतं त्याच्यामुळे नवीन डिझाईन निर्माण होतं. त्याच्यामुळे मग त्या डिझाईनचे अर्थ तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहेत, त्याच्याबद्दल मी कधीच बोलणार नाही. कारण आमच्याकडे रस हा निर्मित होतो, कलाकाराची तब्येत त्याच्यात महत्त्वाचं काम करते, त्यावेळेचा त्याचा मूड. पण असं काय आमच्याकडे शिकवत नाहीत की मुलांना आपल्याला आता करुण रस निर्माण करायचा आहे तेव्हा अशा प्रकारे सा लावा, किंवा आता भयंकर वीरतेचं प्रदर्शन करायचं तेव्हा असं असं काही आपल्याकडे सांगत नाहीत. तर आपण जे गातो त्याच्यामध्ये नवीन डिझाईन्स होतात, त्याच्याकरता त्याच गवायाचा तोच राग ऐकायला तेच श्रोते वर्षानुवर्ष जात असल्याची उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे जशी एखाद्या दिवशी आमटी बिघडते तसं एखाद्या दिवशी तो रागही बिघडतो. पण आमचं संगीत पूर्वनिश्चित नसल्यामुळे तो रोज नव्यानं करायचा, नव्याने राग उलगडण्याचा प्रोसेस आहे. म्हणून मला किशोरी अमोणकरांची न जमलेली मैफल आज संध्याकाळी ते जमवणारच आहेत, कारण रेकॉर्ड केलेलं आहे. किशोरी अमोणकरांची न जमलेली बैठक ही मला झुबीन मेहतांनी कंडक्ट केलेल्या बिथोवनच्या सिम्फनीपेक्षा जास्त अस्सल आणि जीवनाशी निगडीत अशी वाटते. हे आपल्या संगीतातल्या अभिजातेवर. तर हे जे सिंकोपेशन आहे ह्याच्यामुळे नवीन डिझाईन होण्याची जी क्षमता आहे जी निर्माण होते. शेवटी 64 साली. आणि दुसरं असं की हे मी एकट्यालाच आणल्यावर एक उदाहरण सांगायचं राहिलं की जसा चित्रकार ठरवतो की आपला कंटेंट काय चित्राचा, चित्राविषयी आणि त्याचा कॅनव्हास किती मोठा आहे, तसं मला आणि जर लांब स्वररेषा काढायच्या आहेत तर मी ताल विलंबित करेन. आणि हाच आमचा बडा ख्याल होतो. आता संबंध रागाची समग्रता मोठा कॅनव्हास आला म्हणजे त्याचं समग्रतेचं भान जास्त कठीण होतं. एखादाच कोपरा भयंकर छान काम होणं आणि बाकीचं दुर्लक्षित होणं असे खतरे त्याच्यात असतात. पण शेवटी ज्या
आमच्या संगीताला ड्रोन ओरिएंटेड बॅकवर्ड म्युझिक ऑफ नेटिव्स असं विल्यम जोन्स म्हणाला. ईस्ट इंडिया कंपनीचा तो सांस्कृतिक अधिकारी होता आणि आमच्या सांस्कृतिक अधिकाऱ्यांनी इतकाच तेव्हासुद्धा त्याचा IQ होता. अच्छा, तर ते तसं नसून हे एक अभिजात अभि म्हणजे नवीन, आत्ता जात म्हणजे बॉर्न. आता संगीतकारांनी त्याच्यात जातीयवाद शोधला ही त्यांची प्रतिभा आहे, पण नवजात म्हणतो की न्यूली बॉर्न. तर न्यूली बॉर्न काय होतं? तर न्यूली बॉर्न डिझाईनच होतं, मालकांस तोच आहे, एकतालाच्या 12 मात्राच. पण माझी दर आवर्तनं वेगळी जात आहेत का, ती एकमेकाशी सुसंगत आहेत का, याच्यामुळे जर माझ्या रचनेचा सेस ची समज वाढली, मला त्याची गरज वाटली उत्तम डिझाईनची, तर कदाचित माझं घरही मी व्यवस्थित आवरून ठेवेन. आमच्या गुरुजींना तर इतकंही होता की कोणाच्या घरी गेले तरी तिकडचं घर अगोदर व्यवस्थित लावायचे ते. म्हणजे त्याच्या सौंदर्य दृष्टीचा तो अपमान आहे खरं म्हणजे. तर हे विल्यम जोन्सने जे ड्रोन ओरिएंटेड बॅकवर्ड म्युझिक म्हणाला होता ते तसं नसून ही अभिजात कला, याचा साक्षात्कार जेव्हा 60s मेन्यूहीनला रविशंकर भेटले आणि त्यांना कळलं की हे दरवेळेला नवीन आवर्तन बांधतो हे पूर्वनिश्चित नाही आहे, याच्यामध्ये श्रुती म्हणजे मायक्रोटोन्स लागतात अर्थात, तेव्हा ते इंडियनिझमची हवा होती. रविशंकरांनी नुसतंच हा विचार दिला नाही, त्यांनी उद्बत्ती पण लावली, म्हणजे एक इंडियननेस. महेश योगी तेव्हा फॉर्ममध्ये होते, एक बीटल्स 4/4 बीटल्स रविजींच्याकडे शिकायला लागला होता. या सगळ्या वातावरणात तो गैरसमज विल्यम जोन्सनी जो करून ठेवला होता की ड्रोन ओरिएंटेड, कारण सा बदलत नाही आपण. तर तेव्हा रविशंकरांनी संक्रांत काय केलं, तर पूर्वनिश्चित नसलेलं तालाच्या अवकाशामध्ये केलेलं डिझाईन संक्रांत केलं. तेव्हा तिथे काय असं फैयाज का गायले म्हणून ते तवाईफाना किंवा कुमारजी गायले म्हणजे ते निर्गुणी, ही अशी ही आपली सांस्कृतिक जळमट आहेत. डिझाईनला तसं काहीच नसतं. तर ह्या डिझाईनची एक सर्वांगीण त्याच्याबद्दलची जागरूकता वाढावी असा जो मला उमगलेला ह्या फाउंडेशनचा उपक्रम आहे त्याला शुभेच्छा देऊन माझं भाषण मी संपवतो. पंडितजींचा हा जो छोटा ख्याल होता तो नक्कीच आपल्याला मोठा ख्याल म्हणून अनुभव घेण्याची आपल्याला सगळ्यांनी इच्छा आहेच जरूर. पण काय आहे, पंडितजींशी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जी आमची चर्चा झाली त्यात पंडितजींनीच आम्हाला एक छान कल्पना दिली की ज्याला ते बाउंडेड फ्रीडम असं ते म्हणाले. आणि त्यामुळे आपल्याला फ्रीली हा जरी अनुभव घेतला असा घ्यायचा असला तरी एक वेळेची बंधनं आहेत, त्यामुळे ते वाईट काम माझ्याकडे लागलं असल्यामुळे आपण आपला मोठा ख्याल जरूर कधीतरी नक्की ऐकू. पण पुनश्च एकदा धन्यवाद. एवढं बोलून मी आमच्या रवी काकांना या विषयावर आपले मनोगत आणि अनुभव सांगावेसे वाटतात असं विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मला चित्रकलेच्या संदर्भातील अभिजातता या विषयावरती काही मतं मांडायची आहेत. आत्तापर्यंतच्या दोन्ही वक्त्यांनी अगदी निश्चितपणे सूचित केलं आहे की अभिजातता शिकवायला शिकवता येत नाही, तसं मन लागतं शिकणाऱ्याकडे की जो ते वेचवू शकतो. हा फार मोठा माझ्या मते सत्यशीलजींनी सांगितलेला, इवन तुम्ही पण सांगितलेला मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो. तरी परंतु मला एक वाचलेली गोष्ट सांगायला आवडेल. सत्यशीलजींनी भीमसेन जोशींची एक मुलाखत घेतली, मुलाखत असे नव्हते त्यांच्यामधली चर्चा, आणि ती त्यांच्या 75 कार्यक्रमाच्या वेळेला एक स्मरणिका काढली ती, त्याचं कव्हर मी केलं होतं. तर त्या चर्चेमध्ये भीमसेनजी सत्यशीलजी म्हणून गेलेत की कोणी मला संगीत शिकवाल का म्हणून विचारतो, तर त्यावेळेला मी सांगतो
की रागाची ओळख मी शिकू शकतो, आलाप कसे घ्यायचे हे शिकू शकतो, तालाच्या अंगाने आलाप कसे घ्यायचे हे शिकू शकतो, ताना कशा घ्यायच्या हे शिकू शकतो, पण तू माझा मजकूर जो आहे एकूण मजकूर त्यांनी वापरलेला शब्द आहे हा मी संक्रमित कसा करू इतरांच्याकडे, ह्याच्यामध्येच आपल्याला कळून येतं की मजकूर नावाची जी गोष्ट जो शब्द भीमसेनजीने वापरलेला आहे तो अभिजाततेला उद्देशून आहे, अभिजातता त्याच्यात आहे, मजकूर एवढंच म्हटलंय त्यांनी, पण त्या मजकुरात अभिजातता आहे, ज्याला सुचतात कंटेंट म्हणतात, कंटेंट करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट। तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच्या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगावीसारखी वाटते। चित्रकार मारी कासाट, तिचं नाव ऐकलेलं फार कोणी इथं नसतील असं वाटतं मला, पण काही जण असतीलही, खास करून समोरच्या रांकेत बसलेले चित्रकार लोक आहेत त्यांनी ते नाव ऐकलेलं आहे नक्की। ही एक अमेरिकन बँकरची मुलगी, तशी घरातली काही विवंचना नव्हती, फिलाडेल्फिया अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्समध्ये 4-5 वर्षाचं रीतसर शिक्षण घेतलं, पण तिची एक मानसिक तयारी कुठेतरी आधीच झालेली होती, आता ती कोणामुळे झाली हे क्लिअर नाही आहे, आणि त्या शिक्षणांती ते वाईट होतं का, नाही चांगलं शिक्षण होतं, पण ती असमाधानी राहिली, तिला आंतरिक समाधान मिळालं नाही त्या शिक्षणातून, ड्रॉइंग ॲबिलिटी मिळाली, कलरचं माहिती झाली, हे सगळं झालं, पण तिला समाधान नाही, म्हणून ती वडिलांशी भांडण केलं तिने आणि ती म्हणाली मी युरोपमध्ये अकॅडमीजमध्ये शिकायला जाते, काहीतरी मला तिथून मिळेल। गेली 2-3 अकॅडमीजमध्ये वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असं राहून शिकायचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा तिचं समाधान नाही। शेवटी शेवटचा उपाय म्हणून ती पॅरिसला आली। पॅरिसचं वातावरण खूप वेगळं होतं त्या तिच्या काळातलं, सगळे इम्प्रेशनिस्ट चित्रकार वगैरे भरती यायला लागले, ते त्यांना बंडखोर का म्हटलं मला कळत नाही, पण त्यांना बंडखोर म्हटलं गेलं, पण माझ्या मते ते अत्यंत जबाबदार असे चित्रकार होते आणि वयोगटातले होते, तर त्यातल्यापैकी त्यांच्या जवळपास त्या ग्रुपमधल्यापैकी नव्हे किंवा इम्प्रेशनिस्ट चित्र काढणारा नव्हे, पण या ग्रुपच्या जवळ असलेला एक दुसरा चित्रकार होता, त्याचं नाव एदगा दगा। तर त्या एदगा दगाचं एक मोठं चित्र लंडन, सॉरी पॅरिसचा जो विशिष्ट डिस्ट्रिक्ट होता की जिथं सगळी आर्ट विक्रीची दुकानं होती, तर तिथल्या एका दुकानात ठेवलेलं होतं आणि ही मारी कसट आल्या दिवशीच बाहेर पडली कुठं कुठं चांगली आर्ट काय बघायला मिळते का म्हणून, अनेक दुकानं पालथी घातली तिने आणि एका दुकानापाशी येऊन ठेपली आणि नंतरचे 8 दिवस त्या काचेवरती आपलं नाक चपटं करून, असे तिचे शब्द आहेत, ती वॉश करत बसायची त्या पेंटिंगला सकाळपासून संध्याकाळपर्यंत। अर्थातच तिला काहीतरी जे युरोपमध्ये इतरत्र कुठल्याच अकॅडमी मिळालं नव्हतं ते तिला गवसलं होतं तिथं, म्हणून 8 दिवस त्याचा स्टडी केला त्याने। ही गोष्ट झाली, त्यानंतर 2 वर्षांनी सालोचं प्रदर्शन आलं, तिथं एक प्रदर्शन यंत्रणा त्या काळात होती सालो म्हणून, माझा उच्चार चुकत असेल कदाचित, पण त्या प्रदर्शनात हा दगा ते प्रदर्शन लागलं की नुसता झपझप पावलं टाकत इकडंकडं असं बघितलं असं करत निघून जायचं, त्याच्याबरोबर एक मित्र असायचा। त्या वर्षीच्या प्रदर्शनात असं झालं की हे चालले होते दोघं मित्र, तो मित्र पुढं निघून गेला आणि दगा एका चित्राच्या पाशी थांबून बघायला लागला होता आणि तो पुढं जाऊन तो मित्र थांबला, अरे हा कसा ने जाऊ बरोबर आपल्या पाठीमागे आला, त्याला विचारायला लागला की असं काय कधी न करणारं गोष्ट कुठल्या चित्राभोवती तू थांबणार नाहीस, असं असतं हिथं का थांबतोयस,
नाही म्हणाला, इथं कोणतरी आहे ज्याचं चित्र आहे हे, तो माझ्यासारखा विचार करतो आहे चित्राच्या बाबतीतला. हा जो तिला सुचलेला विचार होता ते चित्र बघून, त्याला मी अभिजातता म्हणतो. तर ही वेचायची गोष्ट आहे, अभिजातता ही चांगल्या चित्रातून वेचायची गोष्ट आहे. आता जसं सत्यशीलने सांगितलं होतं आपल्याला, प्रत्येकाचे असे अनुभव येत असतात, कशाने तरी अभिजातताचा स्पर्श आपल्याला होतो आणि तो फार महत्त्वाचा असतो. तो मिळाल्याखेरीज पुढची वाटचाल शक्य असत नाही. आणि म्हणून एक दिवस काय झालं, माझं शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि एक वर्ष नोकरी कुठं मिळेल म्हणून वाट बघितली, कुठलं मिळाली नाही म्हणून थोडासा उदास होतो. आणि पाडवा आला तर नेहमीप्रमाणे घरावरती एक गुढी उभी केली गेली. त्या गुढीने मला एक संदेश दिला, सुंदरतेची वेचावे, सुंदर करोनी मांडावे स्व इतरांसाठी. म्हणजे फक्त स्वतःसाठी नको, इतरांच्यासाठी पण हवा, हा विचार त्यातला. आणि इतरांच्यासाठी का, की त्यांच्या आंतरिक समाधानासाठी आणि ऐहिक सुखासाठी, या दोन्हीचं त्याच्यात मिश्रण पाहिजे, यासाठी मी असं लिहिलं ते. सो संदेश असा होता. झाले, मला त्याच्यातून एक दिशा मिळाली आणि त्या दिवसापासून माझं काम वेगळं व्हायला लागलं खूप. त्याचं कारण असं, ते सुंदर ते वेचणं जे असतं ना, ते पण अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक आंतरिक मेलडी लागते, तुमचा प्रांत आहे पण तो स्वीकारला पाहिजे. तो त्याच्यातून सोर्स असेल तो, तर तो स्वीकारला पाहिजे. आणि ते आंतरिक मेलडी तुम्हाला डिसाईड करायला मदत करते, निवडायचं काय. एवढं अफाट राग संगीत आहे, नृत्याचा विषय इतका अफाट आहे, त्यातून नेमकं निवडायचं काय हे ठरवावं लागतं. आणि त्याच्यात अभिजातता असते, जे निवडलेलं असतं त्याच्यात अभिजातता असते. आणि ते सुंदर करून मांडायचं आहे पुन्हा, त्याच्यात पुन्हा अभिजातता असते. आता चित्रकलेच्या परिभाषेत सुंदर करून मांडताना जे वेसलेलं आहे त्याच्यात फॉर्म स्पेस रिलेशनशिप नावाचा एक प्रकार असतो, ती शोधायची असते. फॉर्म आणि स्पेस यांची सुंदर नाती जी तयार होत असतात ती डोळसपणे शोधायची असतात. त्याच्यात त्या शोधण्यामध्ये अभिजातता असते. आणि ती अधिक सुंदर करून मांडायची असतात. म्हणजे वेसलेलं जे आहे ते कॅनव्हासवरती उतरवायचं आहे, ती नाती उतरवायची आहेत. कुठला प्रसंग उतरवला गेला आहे, कुठलं दृश्य चित्रावरती आणलं आहे, कुठलं स्टील लाईफ मांडून ठेवलेलं चित्रामध्ये आलेलं आहे, हा प्रश्न, हा मुद्दा तसा गौण म्हणजे इतका महत्त्वाचा आहे. ते एक व्हेहिकल असतं जी अभिजातता पोचवण्याचं व्हेहिकल. आणि चित्रकार बहुत करून हे व्हेहिकल वापरत असतात, जे आम्हाला त्याच्या व्हेहिकलशी कर्तव्य नाही म्हणणारेही चित्रकार आहेत. फक्त अभिजातता त्यांच्या चित्रात आहे का नाही हा एक डिबेटेबल पॉईंट असतो. तर मला म्हणायचं ते असं की अभिजातता ही शिकून होत नाही, तर ती वेसावी लागते, हा मुद्दा आहे. आणि असं वेसता वेसता मला तिचा एक परीघ दिसायला लागला, किंबहुना त्या परीघातली एक समीकरणं काही दिसायला लागली, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात. पहिलं समीकरण आहे तर्कबुद्धी आणि सृजनबुद्धी यांचा संबंध आहे, हे पहिलं समीकरण आहे. या दोन्ही बुद्धींचा समन्वय जर का एखाद्यापाशी नसेल तर त्याला अभिजातता वेचताच येणार नाही, हा मुद्दा यातला. तर हे जे नातं आहे, मला
हे नातं सांगता वेळे आर्थर शॉपेनॉर नावाचा एक माणूस होऊन गेला, तर त्याची आठवण होते. त्याचं एक स्टेटमेंट आहे, त्यांनी सांगितलं की तर्कबुद्धी ही खूप स्ट्रॉंग असते, लॉजिक असतं, ते लॉजिक तर्कबुद्धीतूनच निर्माण झालेलं असतं आणि ते सपोर्ट करतं तर्कबुद्धीला सारखं. दुसरी बुद्धी आहे सृजनबुद्धी, डावा मेंदू उजवा मेंदू ही परिभाषा तुम्ही ऐकलीच असेल, तर यांचा समन्वय व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे तर्कबुद्धी स्ट्रॉंग असते, सृजनबुद्धी पांगळी असते पण तिला दिशा दृष्टी असते. तर्कबुद्धीच्या खांद्यावर सृजनबुद्धीला जागा मिळाली तर माणसाला योग्य दिशा सापडते. हे जनरल आहे बरं का, कुठल्याही क्षेत्राला लागू आहे हे स्टेटमेंट, कलाकारानंतर विशेषत लागू आहे. तर त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण अभिजाततेकडे बघितलं पाहिजे, म्हणजे हा जो समन्वय आहे ना तो अभिजात आहे. दुसरा एक समन्वय मला अभिजाततेमध्ये जाणवत आलेला आहे तो म्हणजे दृष्टिबोध आणि सौंदर्यबोध या दोन गोष्टींचा. दृष्टीशी कनेक्टेड आहेत दोन्ही. दृष्टिबोध आम्हाला सांगते की हा तबला आहे, तो ढग्गा आहे हे सांगते आपल्याला, पण त्या दोन्हीमधलं अवकाशीय नातं काय हे दृष्टिबोध नाही सांगत, तो सौंदर्य दृष्टी नावाची गोष्ट असते तीच सांगते अवकाशीय नातं. तेव्हा मला असं वाटतं की अभिजातता ही अवकाशीय नात्याबद्दल आहे. या बाबतीत सुद्धा मला एक स्टेटमेंट आठवतं. एक प्रसिद्ध चिनी चित्रकार होऊन गेला, 2010 साली गेला, माझा अतिशय आवडता चित्रकार तो, तर त्यांनी असं स्टेटमेंट आहे त्याचं की ट्रू एलिमेंट्स ऑफ ब्युटी आर ऑलवेज हिडन बिहाइंड कॉन्क्रीट फॉर्म्स फ्रॉम नेचर अँड लाईफ. ॲन आर्टिस्ट मिशन इज टू डिस्कवर देम and astonishes the viewers with his revelations. Asa statement hai, par changla hai statement. Tisra samikaran hai akar ani avkashiya nati, yala pan te statement lagu honyasarkha hai. Tar hi nati shodhavi lagtat jeva chitrakar shikat asto tya vele yachakade farsa laksha jat nahi, ani ही नाती शोधल्याखेरीज आपल्याला चित्रकार बनता येत नाही. अवकाशीय नाती, त्यामुळे तर अवकाश याच्याबद्दल पण थोडंसं काहीतरी बोलायला पाहिजे, ते बोलले. त्यानंतर आणखीन एक इक्वेशन खूप महत्त्वाची आहे, ती मूर्त रूप आणि अमूर्त भाव हे दोन्ही चित्रात एकत्रित पाहिजेत, म्हणजे कम्युनिकेशन पाहिजे एक्सप्रेशनही एकत्र पाहिजे, हे सेपरेट करता येत नाहीत, तर त्यामुळे असं चित्रच चांगलं असतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे तो. त्यांनी म्हटलंय सगुणाची शेज निर्गुणाची बाज सावळी विराजे कृष्णमूर्ती. अतिशय सुंदर अभंग आहे हा. त्याच्यातला मूर्त अमूर्त नातं जे आहे ना त्याच्यातला हा संदर्भ आहे. कलाकृती ही कृष्णमूर्तीसारखी हवी हा त्याचा मेसेज आहे. नाही हे ठीक आहे, ऐकू येत नाही, नाही नको ठीक आहे, ऐकू येत आहे ना.
माझ्या हातात मी माईक घेतलाय घेतलाय का अरे विसरून गेलो माझं थोडक्यात आठवतो मला मला इथे आवर्जून आता पंडित सुरेशजी कळत की वक्ता नसलेला चित्रकार जेव्हा बोलायला लागतो ना त्यावेळेला असं होतं तुमची हरकत नसली काका ते एक पंडितजींची सुरेशजी तळवळकरांची एक आठवण सांगू का एक पटकन जेव्हा ह्या विषयाची आमची चर्चा चालू होती की हा परिसंवाद घ्यायचा त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय स्ट्रक्चर काय आहे किती वेळ तुम्ही ठेवलेला आहे वगैरे वगैरे आम्ही सांगितलं साधारण एक दोन तास आहे नाही होणार यू आर वेस्टिंग युअर टाईम यू आर वेस्टिंग ऑडियन्सेस टाईम म्हटलं म्हणजे चार दिवसाचा परिसंवाद व्हायला हवा कमीत कमी असं पंडितजी म्हणाले होते पण अर्थात काका एक दोन मिनटात हे सगळं सांगायचं कारण असं की कौटुंबिक सार्वजनिक सामाजिक राजकीय राष्ट्रीय सौंदर्य दृष्टी म्हणून असते आपल्या देशात त्याचं भान खूप कमी आहे तर ती सगळी सगळ्याच कलांच्यामधून परिष्कृत व्हायला पाहिजे आणि त्याचं जोडण्याचं काम कोणीतरी करेल असा एक समीक्षक निर्माण व्हायला पाहिजे त्याचं कारण असं की या सौंदर्यदृष्टीवरतीच ही सौंदर्य व्यापक सौंदर्यदृष्टी म्हणजेच खरा धर्म किंवा खरा सेक्युलरिझम मगाशी तुम्ही जो विषय मांडलात सामाजिक दृष्टिकोनाशी संबंध काय तर हा संबंध आहे की चांगली कला कशी असते त्याच्यातून या सगळ्या गोष्टी कळत असतात मी फक्त दोनच मिनटं चित्र दाखवण्यासाठी घेतो हे चित्र जे आहे ते गुस्ताव क्लिम्ट नावाच्या माणसाचं चित्र आहे तर स्पेस आणि फॉर्म रिलेशनशिप म्हणजे काय असतं आणि ती जर का नीट रिलेशनशिप सांभाळली तर चित्र किती चांगलं होतं हे दाखवण्यासाठी हे उदाहरण मी दिलेलं आहे सॉरी हे गेलं कामात तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बेसिकली दोन डिव्हिजन्स केले आहेत त्याच्या स्पेसच्या चौकोनी आकार आहे ग्राउंडची लाईन बघा आणि वरती तिथून पुढचं आकाशाची लाईन बघा ह्या दोन मोठे अवकाश निर्माण केले आहेत दोन्ही अवकाश सारखे नाही आहेत याच्यामध्ये अभिजातता आहे ही ठरवून केलेली अभिजातता आहे मिळवलेली अभिजातता आहे आणि माहिर चित्रकार जे असतात ते ह्याच्याकडे लक्ष देत असतात खरं म्हणजे चित्रकलेचं रसग्रहणसुद्धा होतावेळी यावरूनच ते व्हायला पाहिजे अवकाश निर्मिती आणि त्याची सब अवकाश निर्मिती यांच्या अंगाने चित्राचं रसग्रहण व्हायला पाहिजे तसं केलं जात नाही म्हणजे 70 वर्षात तरी मी अनुभवलेलं नाही आहे अजिबात कधी तर ते चुकीचं आहे त्यामुळे या यशा याला एक वजन प्राप्त आहे या हे सगळे व्हर्टिकल आकार बघा हे दोन बेसिक अवकाश सांगितले ग्राउंडचा आणि आकाशाचा त्याला जोडणारे हे सगळे बाकीचे अवकाश आहेत ज्या संदर्भात चित्रकार चित्र आपलं सब्जेक्ट वेचत असतो तर हे खूप महत्त्वाचं आहे पुढचं चित्र हे त्याच चित्रकाराचं आहे गुस्ताव क्लिम्ट ऑस्ट्रियन पेंटर तर 2018 पर्यंत हयात होता अतिशय जागृत चित्रकार म्हणू असं चित्रकाराचं चित्र आहे याच्यातसुद्धा दोन अवकाश आहेत खाली त्या पिवळ्यापर्यंत आडवा अवकाश वरती याचा झाडाचा आकाश गोल झाडाचा आकार देतो आहे त्याच्या पलीकडे स्काय आहे कुठलेच अवकाश एकसारखे नाहीत याच्याकडे जातीने लक्ष दिलं गेलेलं आहे तिसरं हे पण त्याच चित्रकाराचं चित्र आहे त्याच्यात ह्या गोष्टी अधिक स्पष्ट होतील क्षितिज रेषा वरती नेलेली आहे त्यामुळे दोन लहान अवकाशवरती मोठा अवकाश येतो आणि त्याच्यात हे छोटे झाडांचे आकार निर्माण केले याच्यातून मांडणी झालेली ही मांडणी खूप महत्त्वाची आहे ही बंदिश आहे या चित्राची पुढं हा दुसरा एक फ्रेंच चित्रकार फार मोठा चित्रकार
त्याचं नाव एदुआर्क व्हीआर, तर त्याचं तो फार घरातल्या घरातच आपले विषय मिळवायचा आणि त्या दृष्टीने हे फार घरातलं इंटेरियर आहे त्याच्या अतिशय सुंदर, म्हणजे अवकाश निर्मितीच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. आता इकडचा पिवळा दरवाजा बघा, मधली डेप्थ बघा आणि इकडची सगळी ब्राऊन एरिया बघा. ह्यात बेसिक पहिले अवकाश निर्मित, त्याच्यानंतर हिचं हे काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्या त्याची आई दाखवलेली आहे आणि ती तिरकी उभी रेषा. याच्यात लहान मोठ्या अवकाशांच्या मध्ये निर्माण केलेला एक संबंध आहे, तो त्याच्या त्या चित्राची प्रेरणा आहे. पुढं हे विसलरचं प्रसिद्ध चित्र आहे, याच्यातही अवकाश निर्मितीच्या दृष्टीने किती सुंदर मांडणी केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. मला दोन स्टेटमेंट सांगायचे आहेत आणि नंतर बंद. एक स्टेटमेंट मायकल एंजलोचं आहे, तोंडचं पाणी पाळायला म्हणतात ना तसं होतं बोलतो रे. ते स्टेटमेंट असं आहे, मी मराठीत ट्रान्सलेशन केलं आहे त्याचं, तर रचना रेखांकन शब्द समानार्थी चित्र निर्मितीत ते महत्त्वाचे ठरते, त्याविना अशक्य शिल्प वास्तुती आणि तीच गती ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाची. असं स्टेटमेंट आहे, खूप बोलका आहे. आजच्या परिस्थितीत विज्ञान आणि अध्यात्म यांना जोडायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो या स्टेटमेंटमुळे एकदम कोसळणार आहे असं मला वाटतं. आणखीन एक स्टेटमेंट फक्त शेवटचं आहे, अगदी यांच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून सांगतो. सर जमशेदजी जीजीबाई ज्यांच्या नावे मुंबईला एक मोठी इमारत आहे, आर्ट स्कूल आहे, ते सुरू व्हावं अशी त्यांची इच्छा होती. 1853 साली ब्रिटिश गव्हर्नरला त्यांनी 1,00,000 रुपये दिले आणि त्यातून हे सुरू करा असं सांगितलं. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की ही संस्था सुरू झाल्यानंतर यातून उत्तमातले उत्तम चित्रकार, शिल्पकार, कारागीर हे सगळे तयार होतीलच, परंतु या प्रशिक्षणातून व्यापक उद्यमशीलतेचा एक मार्ग तयार होईल, तो अतिशय महत्त्वाचा असेल. त्याच्यावरच्या कसोट्या असतात, त्या उत्तीर्ण करण्यासाठी देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वैचारिक अभिसरण घरावर डाले. ते जर का घडलं तर भारत पुन्हा एकदा प्रगत उत्पादक देशांच्या यादीत सर्वोच्च स्थानी चमकेल, असा स्टेटमेंट आहे. माझ्या मते इथे ते माझा भाषणाचा ओघ यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे, पुढं त्यांनी स्वीकारावं. दीपकजी, नमस्कार. पहिल्याप्रथम परांजपे फाउंडेशनचे खूप आभार, कारण मी पहिल्यांदा हो म्हटलं ते वर्षाच्या भीतीमुळे तिने मला फोन केला त्यावेळेला आणि नंतर मला लक्षात आलं मी काय कशाला हो म्हटलं आहे ते, कारण स्टेजवर तुम्ही आता बघाल तर साधारण पंचपक्वानांच्या ताटात ऑमलेटचा एक तुकडा टाकावा अशी माझी परिस्थिती आहे. कारण ते सूट होत नाही आहे कुठेही. पण आत्ता हो तुम्ही आत्ता माझ्याकडे जो बॅटन दिलात त्याच्यावरनं असं वाटतं की मला थोडंफार बोलता येईल. पण मी जेव्हा जेव्हा या उद्योगांबद्दल विचार करतो किंवा करत असतो तेव्हा लक्षात आलं की आम्हालाही एकाच वेळेला चित्रकार व्हावं लागतं, नर्तक व्हावं लागतं, गायक व्हावं लागतं. कारण जवळजवळ दररोज इन्व्हेस्टरच्या समोर कंपनीबद्दलचं चांगलं पेंटिंग करायला लागतं, कस्टमरच्या तालावर नाचायला लागतं,
आणि एम्प्लॉईजना राग न येईल असं एक संगीत त्यांना सारखं ऐकवायला लागतं. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी करत असताना उद्योग पुढे न्यायचा. आणि तुम्ही जसं म्हणालात शेवटी, मला जगभर फिरताना बऱ्याच जणांनी सांगितलं की भारत हा गरीब देश आहे, आणि तुम्ही प्रत्येकाला हेच वाक्य सांगितलं की भारत हा गरीब देश नाही, भारत हा श्रीमंत देश आहे, भारतातले लोक गरीब आहेत. कारण आपल्याला लहानपणापासून लोळीपांगळी श्रीमंती आणि दट्टीकट्टी गरिबी असा एक संस्कार आपल्या मनावर सारखे मराठी मनावर खास करून घडवले गेले. पण या वयात आल्यानंतर साधारण समजतं की दुःख सगळ्यांनाच असतात, फक्त रडताना रडायचं सायकलवर बसून का मर्सिडीज गाडीमध्ये बसून हा आपला चॉईस असतो. पण मूल्याधिष्ठित कला जशी असते तशी मूल्याधिष्ठित उद्योगही असतात. आणि आजचं जो जग आहे ते साधारण ज्ञानावर आधारित उद्योगांचं आहे, त्यामुळे आजच्या जगात सरस्वती आणि लक्ष्मी दोघी एकत्र नांदू शकतात हे आमच्या आय टी इंडस्ट्रीने सगळ्यांना दाखवून दिलं की जिथे ज्ञान आहे तिथे पैसा साहजिकपणे येऊ शकतो. कारण आता जे जग आहे ते ज्ञानावर आधारित आहे, ज्ञानावर आधारित उद्योगांचं आहे. पण जेव्हा जेव्हा मी मूल्याधित उद्योगांचा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की जगभरात सगळ्यांची इच्छा अशीच असते की मूल्याधिष्ठितच उद्योग असावा. फक्त मी उद्योग करताना ती मूल्य किती प्रमाणात मी फ्लेक्झिबल ठेवीन हा माझा चॉईस असतो. म्हणजे आम्ही लंडन बिझनेस स्कूलला असताना सगळे सीईओज होते, साधारण 40-41 CEO होते, आणि प्रत्येकाला विचारलं की ऑटोक्रसी की डेमोक्रसी, आणि सगळ्यांनी युनानिमसने सांगितलं की डेमोक्रसी. पुढचा प्रश्न होता तुम्ही तुमची कंपनी कशी चालवता, ऑटोक्रसी. त्यामुळे अभिजातता हे बोलण्याचं एक चांगलं साधन आहे, विषय चांगला आहे, परंतु आपण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात ती किती आणू शकतो. कारण शेवटी मी चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे CA झाल्यानंतर माझा अकाउंट्सवरचा विश्वास उडाला. कारण प्रॉफिट हा शेवटी एक ओपिनियन असतं, शेवटी रियालिटी असते ती कॅश. आणि नवउद्योजकांना मी सारखं तेच सांगत असतो की तुमचं प्रॉफिट किती झाले हे तुम्ही बघू मला सांगू नका, कारण प्रॉफिट ही एक कला आहे शेवटी. अकाउंटिंग इज अ नॉट अँड डबल एंट्री इज अ स्टेट ऑफ माइंड. सो प्रॉफिटबद्दल सांगू नका, कॅश किती आहे. आणि भारतातले मारवाडी लोक जे धंदा करतात त्याच्यामध्ये शेवटी कॅश बॉक्समधनं किती निघाले शेवटी दररोजचे याचा ते जास्त विचार करतात. मला वाटतं उद्योगातली ती एक अभिजातता आहे. पण जेव्हा जेव्हा कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणून एक प्रकार जो गेल्या 10 वर्षात आला, एस्पेशली एनरॉनचं प्रकरण झाल्यानंतर, सॉबन सॉक्सले ॲक्ट निघाला, आपले ते क्लॉज 49 निघाला, आणि जेव्हा जेव्हा या विषयावर मला बोलायची वेळ आली मुंबई युनिव्हर्सिटीपासून ते जगभरात, ते मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली की कोणताही कायदा हा अभिजातता लादू शकत नाही. कारण कायद्यामध्ये काय चूक आहे, जगातला कोणताही तुम्ही कायदा घ्या त्याच्यामध्ये काय चूक आहे आणि ती चूक केली तर तुम्हाला काय शिक्षा होईल आणि ती शिक्षा ॲडमिनिस्ट्रेट कशी केली जाईल हे सांगितलं जातं. पण चांगली गोष्ट कोणती आहे, योग्य गोष्ट कोणती आहे आणि पुण्यकर्म कोणतं हे कोणताही कायदा ठरू शकत नाही. मानवजातीच्या उगमापासून ते कार्य साधारण धर्माने केलं आहे की पुण्य म्हणजे काय, आणि पुण्याला इंग्रजी शब्द नाही आहे, संस्कार या शब्दाला इंग्रजी शब्द नाही आहे. मी पुण्य काय हे शेवटी धर्म सांगतो, आणि ते जेव्हा तुम्ही कायद्यात आणायचा प्रयत्न करता त्याला तो फसतो. त्यामुळे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आम्ही जेव्हा कायदा करतो आणि त्याच्यामध्ये 15 क्रायटेरिया ठेवतो, ते सगळ्या 15 क्रायटेरिया जरी टिक केलेत तरीसुद्धा तुमचं जर का मन इंडिपेंडंट नसेल, युअर स्टेट ऑफ माइंड इज नॉट इंडिपेंडंट, देन कॅनॉट बी इंडिपेंडंट डायरेक्टर. त्यामुळे माझ्या मते इंडिपेंडंट डायरेक्टर एखाद्या बोर्डावर असणं कायद्याप्रमाणे प्रत्यक्ष ॲक्च्युली ते असणं ही सुद्धा अभिजातताच आहे. पण धंद्यामध्ये जेव्हा जेव्हा ॲम्बिग्युटी असते, आणि माझ्या मते ॲम्बिग्युटी खूप चांगली असते, मला बरीच मुले येऊन विचारतात की आम्ही कन्फ्यूज आहोत, म्हटलं यू आर लकी. कारण कन्फ्यूज आहे याचा अर्थ तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. जवळजवळ भारतातल्या 50-60% मुलांकडे ऑप्शन्सच नसतात, त्यामुळे कन्फ्यूज व्हायची शक्यता नसते. पण धंद्यामध्ये सुद्धा ॲम्बिग्युटी असणं अतिशय महत्त्वाचं आहे.
कारण जेव्हा जेव्हा ॲम्बिग्युटी असते तेव्हा तुम्ही नवीन विचार करायला सुरुवात करता, आणि जेव्हा जेव्हा नवीन विचार करायला सुरुवात करता त्या त्यावेळेला काहीतरी नवीन क्रिएशन होतं उद्योगामध्ये. कारण उद्योगामध्ये शेवटी तुम्हाला जर का पैसाच करायचा असेल तर पैसा फक्त तीन प्रकारे करता येतो. यू हॅव टू डू समथिंग बेटर दॅन अदर्स, यू हॅव टू डू समथिंग डिफरंट दॅन अदर्स, यू हॅव टू डू समथिंग न्यू. काहीतरी दुसऱ्यापेक्षा बरं करणं आवश्यक आहे किंवा दुसऱ्यापेक्षा वेगळं करणं आवश्यक आहे किंवा काहीतरी नवीन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या धंद्यात करतानासुद्धा आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रत्येक वेळेला प्रयत्न केला. पण ही ॲम्बिग्युटी आणि अनसर्टन्टी, म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीताचं असं सांगितलं की ज्यात निश्चित काही नसतं. मी आज बघायला बसलो तो राग, ताल तोच आहे, ठेका तोच आहे, पण तरीसुद्धा आजचा राग माझा वेगळा असेल, मांडणी वेगळी असेल पूर्ण. धंद्यामध्ये आम्हाला दररोज नवीन मांडणी करायला लागते, आणि एस्पेशली आय टी इंडस्ट्रीमध्ये, कारण माझ्याकडे 13,000 लोकं होती, 13,000 लोकं, 130 देश, वेगळ्या संस्कृती, आणि दररोज सकाळी आल्यानंतर माहिती नसायचं की आज कोणता नवीन सिच्युएशन तुम्हाला फेस करायला लागणार आहे. म्हणजे अगदी साधी सिच्युएशन की जपानमध्ये पहाटे मला फोन आला 5 वाजता की जपानमध्ये एका तुमच्या एम्प्लॉईजच्या सासूला शॉपलिफ्टिंग करताना पकडलं आहे. म्हणजे या प्रॉब्लेमपासून ते टेररिस्ट प्रॉब्लेम, कोणाला रिक्रूट करायचं आणि कोणाला नाही करायचं, इथपर्यंत दररोज सकाळी नवीन कोणता प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व कसा कराल, ही एक ॲम्बिग्युटी असते आणि त्यामुळे तुमच्या विचाराला कायम चालना असते. त्यामुळे धंदा करणं म्हणजे गल्ल्यावर बसून पैसे मोजणं एवढाच नाही, आणि एस्पेशली या बुद्धी निश्चित किंवा ज्ञान आधारित जे उद्योग असतात त्यांच्यामध्ये ही संकल्पना जास्त येते. पण मी जेव्हा बुद्धी म्हणतो, आणि आपण 2-3 आपला उल्लेख झाला की मी थोडा पतंजलीच्याकडे जातो की आपल्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धी फक्त एकच मानलेली नाही आहे. बुद्धीचे आणखीन त्यांनी 4 भाग केले आहेत की बुद्धी, मती, मन आणि अहंकार, चित्त. त्यामुळे मनाचं जे काम आहे की मनाचं काम स्वैरपणे विचार करणं, स्वैरपणे इनपुट्स घेणं हे मनाचं काम आहे. मग बुद्धी त्याच्यावर संस्कार करून ठरवते की तू हे कर का ते कर, आणि हे करत राहिला की त्याच्यावरी चित्तात साठतं आणि मग ती सवय होऊन जाते आपली. त्यामुळे अभिजातता ही सवय होणं हे महत्त्वाचं आहे. हे फक्त बुद्धीचं काम नाही आहे, कारण बुद्धीचं काम असून ते जर का सतत करत राहिला तर तुमचं ते चित्तात कुठेतरी येतं, आणि ते चित्तात आल्यानंतर मग त्याची सवय होते, आणि ती सवय होणं आणि त्यानंतर अहंकार. अहंकार म्हणजे आपण जो इगो म्हणतो तसा अहंकार नव्हे, ते एक साक्षी योग म्हणतात त्याला, की स्वतःच बाजूला उभं राहून आपल्या चित्ताकडे बघणं आणि ठरवणं की ही अभिजातता आहे की नाही. हा अहंकार जेव्हा आपल्यात निर्माण होतो किंवा हा साक्षीयोग जेव्हा आपल्यात येतो तेव्हा खरा तो आपण अभिजातता म्हणतो त्याला. पण शेवटी संस्कार, संस्कृती हे अतिशय महत्त्वाचं आहेत, आणि 130 देशात फिरताना मी एवढ्या संस्कृती बघितल्या आणि एवढ्या लोकांशी निगोशिएट करताना प्रत्येक माणसाचं मन कसं वाचायचं, त्याची शरीरबोली कशी बघायची, कारण त्या बऱ्याच ठिकाणी भाषा इंग्रजी जाणणारे फक्त जगात मला वाटतं 15% लोक असतील, बाकी 85% लोकांना मी इतर भाषातून बोलू शकत नव्हतो तरी पण समजू शकत होतो. तर संस्कार कसे असतात का, संस्कृती कशी असते, ते एक लहानशी गोष्ट पटकन सांगतो की बँकिंग सॉफ्टवेअरमध्ये आमच्या युअर नेम, फादर्स नेम, फॅमिली नेम असे डेटाबेसमध्ये असतात. जमैकामध्ये असताना लक्षात आलं की हे फादर्स नेमच्या ऐवजी मदर्स नेम टाकायला पाहिजे, कारण तिथे संस्कृती त्यांची अशी आहे की ते मध्ये वडिलांचं नाव लावत नाहीत, आईचं नाव लावतात. तर सहज डिनरच्या वेळेला त्या बोलताना त्या चेअरमनला मी विचारलं की सगळं जग वडिलांचं नाव लावतं, तुम्ही आईचं नाव का लावता? तो म्हणाले जग सगळं चुकीचं आहे, बिकॉज मदर इज अ ट्रुथ, फादर इज अ बिलीफ. मदरहूड इज अ ट्रुथ, फादरहूड इज अ बिलीफ, सो वाय वॉन्ट यू राईट अ ट्रुथ? फॉर्च्युनेटली माझी बायको आता सायटोजेनेसिस्ट आहे, त्यामुळे ती ट्रुथ काय ते पण सांगू शकते वडिलांना. पण ही जी संस्कृती आहे की वेगळी असेल पण त्याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे आणि तो मान्य करण्यासारखा आहे, आणि हा मान्य करणं ही सुद्धा माझ्या मते अभिजातता आहे.
की दुसऱ्यांचे संस्कार दुसऱ्यांची संस्कृती मान्य करणं. कारण बरेचदा तुम्ही घराण्यांचं जसं म्हणाला की घराणं एक घराणं दुसऱ्या घराण्याला कनिष्ठ समजतं, किंवा कथकवाले भरतनाट्यमला वेगळं समजत असतील किंवा कुचिपुडीला वेगळं समजत असतील, पण त्यांच्यातली अभिजितता समजावून घेणं, ती ॲप्रिशिएट करणं आणि ती मान्य करणं, आणि मान्य करणं म्हणजे चित्तात मान्य करणं, बुद्धीने नाही फक्त, ह्याच्यात मला वाटतं अभिजातता आहे. आणि शेवटी अभिजातता ही अभिजित असली पाहिजे, कारण त्याच्यातून जर का मला आनंद मिळत असेल तर मला वाटतं आपली भारतीय संस्कृती तरी अशी आहे. आणि हे मी उद्योगात असताना धंद्यात असताना हे पूर्णपणे पाळलं की जेव्हा जेव्हा मला आनंद मिळत असतो त्यावेळेला इतरांनाही आनंद मिळण्याचा अधिकार आहे हे मनात ठेवणं, ही मला वाटतं अभिजातता आहे. की नाही तर मी माझ्यातच मशगूल असेन आणि मला आनंद मिळत असेल आणि दुसऱ्याला त्याच्यामुळे काय होत आहे ह्याचा जर का मला पर्वा नसेल तर मला वाटतं ती अभिजातता नाही. कारण आपली संस्कृतीच अशी आहे की दुसऱ्याला आनंद मिळण्याची आवश्यकता आहे हे सतत आपल्याला जाणीव असणं. कारण उद्योग करताना धंदा करताना जेव्हा जेव्हा आम्ही बघितलं, मी एक पटकन किस्सा सांगतो तुम्हाला की मी स्पेनला होतो बार्सिलोनाला आणि 2 दिवसाचं आमचं शेड्यूल होतं आणि नंतर मला परत युरोपमध्ये दुसरीकडे जायचं होतं. आणि निगोशिएट करताना जो निगोशिएटर आमचा दुसरा अपोजिट पार्टीचा होता, अपोजिट म्हणण्यापेक्षा आमच्या प्रॉस्पेक्टचा जो माणूस होता चीफ होता, तो त्या दिवशी मला जरा खिन्न दिसला संध्याकाळी. म्हटलं यू आर नॉट लुकिंग गुड. तर म्हणाला हो माझी मुलगी ना हॉस्पिटलमध्ये आहे, आय सी यूमध्ये आहे. म्हटलं मग तू इथे काय करतो आहेस? नाही म्हणाला मला माझं टार्गेट आहे की हे निगोशिएशन संपून कॉन्ट्रॅक्ट साईन करून आम्हाला पुढे जायचं आहे. म्हटलं नाही उद्या तू यायचं नाहीस, आम्ही 1 दिवस शेड्यूल माझं पोस्टपोन करतो, तू उद्या फक्त तुझ्या मुलीबरोबरच राह, कारण तिला आता आवश्यकता आहे तुझी, आपण परवा बसू परत, मी 1 दिवस एक्सटेंड करतो. केवळ हे झालं मायामते म्हणून त्याने बहुतेक आमच्या सगळ्या टर्म्स ॲग्री केल्या, कारण ही कुड नॉट बिलीव्ह की समबडी इन द वर्ल्ड कॅन बिहेव लाईक दॅट. म्हणजे माझ्या मते भारताची खरी ओळख त्याला त्या दिवशी झाली, कारण त्याला आनंद मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याचा आनंद त्या दिवशी निगोशिएशनमध्ये नव्हता, त्याचा आनंद त्या दिवशी त्या मुलीच्या आय सी यूमध्ये गुंतलेला होता. त्यामुळे अभिजातता ही मला आनंद देणारी, इतरांना आनंद देणारी, इतरांचा आनंद समजावून घेऊन त्यातही आनंद मानणारी अशी असणं अत्यंत जरुरी आहे. मी आय टीचा माणूस असल्यामुळे थोडं पुढे जाऊन आता सांगतो की येणाऱ्या जगात पुढे काय होणार आहे. कारण परवाच मी रिबेका नावाच्या यंत्र महिलेचा एक इंटरव्ह्यू बघितला. सौदी अरेबियाचं तुम्ही वाचलं असेल, सौदी अरेबियाचं तिला नागरिकत्व आत्ता मिळालं आणि तिने फार सुरेख उत्तर दिली म्हणजे प्रश्नांना विचारलेल्या. आणि नंतर मला कळलं की हल्ली आता न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे काय, तर युअर बायोलॉजिकल पेरेंट्स आर टुगेदर देन इज जॉईंट फॅमिली, असा नवीन डेफिनेशन आहे. आणि बहुतेक जणांना हल्ली एकच मूल असतं, त्यामुळे आता नवीन यंत्रमानव असं निघालं आहेत की तुमच्या मुलाला भावाचं किंवा बहिणीचं तुमच्या चॉईसने किंवा त्याच्या चॉईसने एक यंत्रमानव तुमच्याबरोबर असेल आणि प्रॉडक्ट मार्केटमध्ये आला आहे आणि ते त्या मुलाशी गप्पा मारेल. म्हणजे जसं भाऊ बहिणी एकमेकांशी वागतील तसं मारामारी करतील की नाही मला माहिती नाही अजून, परंतु त्याचा वेळ चांगला जावा किंवा त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत किंवा त्याला कंपनी मिळावी याच्याकरता हे नवीन प्रॉडक्ट आलं आहे. म्हणजे बाहुलीसारखं आहे ते प्रॉडक्ट, पण ते यंत्रमानव आहे पूर्ण आणि पूर्ण ते सांगू शकतो, तुमच्याशी बोलू इंटरॅक्ट करू शकतं. प्रश्न असा होता की या यंत्रमानवात अभिजातता येईल का नाही. आणि सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात याच्यावर खूप चर्चा चालली आहे की हे कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स म्हणतो आम्ही ज्याला, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट म्हणता तेव्हा त्याचा अर्थ काय असेल आणि त्याच्यातून तुमचं म्हणणं काय असेल, तुमच्या मनात काय असेल हे यंत्रमानवाला समजेल की नाही. मायामध्ये शेवटी मानव यंत्रमानवाला तयार करतो आणि ज्यावेळेला त्याच्यात ही अभिजातता येईल त्याला कदाचित या पृथ्वीवर मानवाची आवश्यकता वाटणार नाही. कारण त्यांच्यात रिप्रोडक्शन होऊ शकेल का? अगदी सोपं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिकली यंत्रमानवाला तयार करू शकेल का? अगदी सोपं आहे. पण ती अभिजातता येईल की नाही, क्रिएटिव्हिटी येईल की नाही, त्याच्यामध्ये सर्जनशीलता येईल की नाही, तसा तो विचार करू शकेल की नाही, कंटाळा येईल की नाही त्याला अक्षरशः
कामचुकारपणा करेल का, कंटाळा येईल का, बायकोचं ऐकणार नाही का वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या यंत्रमानात ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्याच्यात अभिजातता याची शक्यता आहे. पण ऑल ऑफ अस आर होपिंग दॅट इट शुड नॉट हॅपन. शेवटी तुम्हाला एक सांगतो की आपण पायाने चालतो त्यावेळेला तो प्रवास असतो, जेव्हा हृदयातून चालतो त्यावेळेला ती यात्रा होते, आणि भान अर्पून चालतो त्या वारी होते. क्या वा, क्या वा, वा. मला वाटतं अभिजातता या त्या वारीमध्ये आहे. त्यामुळे वारीवर जी पुस्तकं लिहितात त्यांना मला आवडत नाही, कारण त्याची तुम्ही झोकून दिलेलं नाही, तुम्ही विसरायला पाहिजे सगळं, ते आठवताच कमान नाही आहे काही. पण ही जेव्हा वारी आपल्याकडनं प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे चित्रकलेमध्ये म्हणा किंवा नृत्यामध्ये म्हणा किंवा गायनामध्ये म्हणा किंवा आमच्या उद्योगांमध्ये म्हणा, जेव्हा तुम्ही भान अर्पून ते काम करता तेव्हा तो प्रवास होत नाही, तुम्हाला डेस्टिनेशनची फिकर नसते, कारण तुम्ही प्रवासाचा आनंद घेत असता, आणि जेव्हा तुम्ही भान अर्पण करता तेव्हा ती वारी होते, आणि माझ्या मते अभिजातता त्याच्यातच असते. धन्यवाद. वा, दीपकजींनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपल्या सगळ्यांची आणि ॲटलिस्ट माझी तरी भान हरवल्यासारखीच अवस्था आहे. पण कुठलाही असा परिसंवाद तुमच्या सर्वांच्या प्रश्नांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ह्याचंही आम्हाला भान आहे. तर आपल्यापैकी कोणालाही कुठल्याही वक्त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर कृपया हात वरती करावा, आपलं नाव सांगावा, थोडक्यात परिचय सांगावा, आणि या विषयावर आपलं मत न मांडता केवळ प्रश्न विचारावा. नाही तर काय होईल, या भान हरवलेल्या अवस्थेत आपल्याला संध्याकाळ होईल इथे. तर सर्वप्रथम नमस्कार, मी अरुण बापट, मुद्दाहून या कार्यक्रमाकरता मुंबईहून आलो आणि आल्याचं चित झालं. मला पंडितजींना प्रश्न विचारायचा आहे, अभिजात संगीताची सामाजिक उपयोगिता काय? एक तर आता संगीत हे अभिजात आहे की नाही हे वेगळं, पण ते सर्व प्रकारच्या संगीतामुळे इतका उद्यम निर्माण झाला आहे. प्रत्येक चॅनलला बॅकग्राऊंड म्युझिक लागतं, प्रत्येक सिरियलला टायटल सॉन्ग लागतं. तर अशी हे अगदी सुपरफिशियल उत्तर आहे, पण मला असं वाटतं की अभिजातता म्हणजे जो एक माझ्या बोलण्यातला मुद्दा मगाशी राहून गेला होता, की वेगवेगळ्या कल्चर्सबद्दल आस्था असणं, आदर असणं. जसं एक घराण्यामध्ये एका प्रकारची डिझाईन्स आहेत तर ती दुसऱ्या प्रकारची डिझाईन्स पण ते लोक, म्हणून मी जेव्हा डॉक्युमेंटेशन केलं फोर्ट फाउंडेशनच्या तर्फे 10 वर्ष, तर माझं असं लक्षात आलं की त्या घराण्याचं अथवा त्या गायकाचं गाणं कुठल्या प्रांतातला तो आहे, त्या प्रांतातल्या लोकांना त्यातलं काय आवडतं ते आपण समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आपण बिकॉज आय एम अ डॉक्युमेंटरीज, मी त्याची प्रतवारी लावणं योग्य नाही. तर एक त्याच्यामुळे मानवाची, माणसाची, व्यक्तीची सर्वांगीण उन्नती होते हेही नसे थोडके, आणि मग असा माणूस चांगला एक समाज किंवा एक छोटासा गट त्याच्या मित्रांचाच का होईना हा त्याची बांधणी करतो, आणि ती एक त्याची सामाजिक उपयुक्तता आहे. मला एक गोष्ट आठवली, मी प्रोफेसर बारलिंगे फिलॉसॉफर जे होते ते मला नेहमी म्हणायचे की तू लिही लिही, 15 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हटलं अगदीच गळा चालण्याचा होईन तेव्हा लिहीन, आत्ता जरा चालतो आहे गळा. तर मी म्हटलं पण मला किती ज्ञानशाखा आहेत त्यातलं काही मला कळत नाही, तुम्ही मला काहीतरी फिलॉसॉफीचं थोडक्यात मला परिचय होईल असं काहीतरी सांगा. प्रश्न विनोदी होता, म्हणजे इतकाच विनोदी आहे की एक 15 मिनिटात अभिजातता म्हणजे काय हे सांगा. तर ते म्हणाले मग तू असं कर, तू पहिल्यांदा ॲलिस इन वंडरलँड वाच, म्हणजे प्रत्यक्ष काय होतं आणि काय झालं आहे असं ॲलिसला वाटतं, त्याची तुला कल्पना येईल. नंतर तू रॉबिन्सन क्रुसो वाच, म्हणजे एक माणूस आणि दुसरा माणूस दोघांना काही भाषा कळत नाहीत, हा त्याला काय समजतो तो त्याला काय समजतो. मग तू गलिव्हर्स ट्रॅव्हल वाच, म्हणजे एक संस्कृती आणि दुसरी संस्कृती. आणि नंतर सिंधबाद द सेलर वाच, म्हणजे एक माणूस आणि अनेक संस्कृत्या. तर या संस्कृतीच्या घटनेशी एका व्यक्तीची, व्यक्ती आणि समष्टी असं म्हणतात ना, व्यक्तीची सर्वांगीण उन्नती होणं, त्याचा डिझाईनचा सेन्स, त्याचा अवकाश, त्याचा प्रपोर्शन, तो चित्रकार नसला तरी हा फार आयुष्य सुंदर करायला फार उपयोगी पडतो, ही त्याची सामाजिक उपयोगिता आहे. पुढचा प्रश्न आलो तुमच्याकडे. मी नितीन पाटणकर, मी ठाण्यावरून आलो आहे.
या कार्यक्रमाकरता. आणि माझ्या सगळ्या वक्त्यांना प्रश्न आहे, म्हणजे दोन प्रश्न आहेत खरे, की एक तर अभिजात्यता तुम्ही जे सगळे बोललात त्याच्यामध्ये म्हणजे सौंदर्य किंवा चांगलेपणा पावित्र्य ह्याचा भाग खूप मोठा आहे, पण जसं आपण म्हणतो की शुभंकराबरोबर भयंकर पण जगामध्ये आहे आणि त्याच्यात पण अभिजातता असू शकते का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की आपल्याला आपल्या इथे तरल बुद्धिमत्ता असल्याशिवाय अभिजातता शक्य होईल असं वाटत नाही. तर आपल्या देशामधलं जर का एकूण आय क्यू पाहिला किंवा एकूण पॉप्युलेशन पाहिलं तर कॅन वी अफोर्ड दिस अभिजातता? असं म्हटलं जातं की म्हणजे अंधार असं नाहीच आहे, जर उजेड नसला तर अंधार असतो. त्यामुळे भयंकरात अभिजातता असते हे मला नाही समजू शकत. अभिजातता असली तर भयंकर असणारच नाही. नाही नाही, आणि अभिजाततेचा प्रयत्न जसा तुम्ही त्या दादऱ्यातून एकतालात आणला मालकौस आणि तुम्ही राग बांधतोय मला उलगडायला एक तर वाव मिळाला, पण कधीकधी तो फसवू शकतो. तर अभिजाततेचा प्रयास एक कलाकृती म्हणून फसवू शकतो, पण तो यशाहूनही प्रयत्न सुंदर अशी ती अभिजातता आहे. तुमचा प्रश्न मला असं विचारायचं, जरा मोठ्यांदी बोलता का, जरा मोठा जवळ धरा. मी एक सामान्य गृहिणी आहे, तर आपल्याकडे काही अभिजात ही फक्त एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही असा या फाउंडेशनचा उपक्रम आहे. तर एक सामान्य गृहिणी म्हणून माझा प्रवास त्या दिशेने होण्यासाठी ह्याचं स्थान काय असू शकतं? तुमचा प्रश्न कोणा बघता? सगळ्यांसाठीच आहे की अभिजातता मिळवण्यासाठी सामान्य गृहिणीचं म्हणून माझं स्थान काय आहे अभिजाततेत? अभिजाततेचं स्थान सामान्य गृहिणीच्या आयुष्यात काय आहे? अभिजाततेचं स्थान सामान्य गृहिणीच्या रोजच्या आयुष्यात काय आहे? मी सांगतो, असायला पाहिजे. मी सांगतो, नवऱ्याची स्पेस आणि स्वतःची स्पेस यांच्यामध्ये सुसंवाद ठेवा. स्पेस ऑनर करायला शिका इतरांची. मग अशी सत्यशील जनते सांगितलं इतरांची स्पेस ऑनर करणं. मग अशी मी पण एक सांगायचा प्रयत्न केला तोच की सुंदरतेची निवडावे, सुंदरतेची सुंदर करूनही मांडावे स्व इतरांसाठी. ह्याच्यामध्ये दुसऱ्यांची स्पेस पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तेवढं केलं तर मग प्रत्येकजण नागरिक म्हणून चांगला रोल प्ले करतोय असा अर्थ. सत्य शिव सुंदर ही अभिजातता आहे, त्याची प्रतीक आपल्या समोर असतात. ती कशा कशातनं मिळेल, व्यवहारातनं मिळेल, उद्योगधंद्यातनं, कलेतनं, ती बघणं, ती बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय करावं हे आम्ही आम्हाला थोडीफार ती कळू शकली त्याचा आम्ही मांडण्याचा प्रयत्न. एक मला फक्त मुद्दा तुम्हाला सांगायचा, तुम्ही बोलताना सामान्य गृहिणी असं म्हणालात, म्हणजे प्रॉब्ली आर होम मेकर, तुम्ही सामान्य नाही आहात. कारण तुम्ही जे संस्कार तुमच्या मुलांवर किंवा नवऱ्यावरसुद्धा जे करत असता दिवस रात्र, त्याच्यामध्ये जर का अभिजातता नसेल तर तुमच्या सगळ्या कुटुंबाची भातात लागू शकते, आणि ज्या अर्थी तुमचं कुटुंब सुखी आहे त्या अर्थी तुम्ही अभिजातच आहात. नमस्कार, माझं नाव सुहास किर्लोस्कर. मगाशी एक सुगम संगीताच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की पंडितजी तुम्ही म्हणलात की ते गाणं परत सादर करणं म्हणजे इम्प्रोवायझेशन नाही. मग म्हणजे शास्त्रीय संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत अभिजात आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. तुम्ही घराण्याबद्दल सांगितलं, म्हणजे मग पंडित रविशंकरांची सतार अभिजात आहे का विलायत का साहेबांची आहे? म्हणजे हा मग आता हिंदी चित्रपट संगीत अभिजात आहे का ती चित्रपट तयार करण्याची प्रोसेस अभिजात आहे, किंवा मग फ्युजन अभिजात आहे का, किंवा त्याच्यात पण असे टाईप्स आहेत की जुनं तेवढंच फक्त अभिजात आणि नवीन होणारा अभिजात नाही असं काही? साध्या दोन कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये इम्प्रोवायझेशन होऊ शकतं, त्याला वाव आहे का. सिनेसंगीत हे उत्तम प्रॉडक्ट आहे आणि प्रॉडक्टबद्दल मला असूया नाही, त्याला मी कनिष्ठ मानत नाही, पण ते पूर्वनिश्चित प्रॉडक्ट आहे. आमचं संगीत पूर्वनिश्चित नाही आहे, त्याच्यामुळे नव्या नव्या मानवी संवेदना आणि म्हणजे मूड्स, गाणं जमतं आणि मैफल पडते ह्याचा अर्थ काय की मानवी संवेदना आहेत, वी आर नॉट रॉबोट्स.
तर हे मानवी समाजाला मानवी मन हे तुमच्या भोवती घडणाऱ्या सगळ्या घटनांनी बऱ्या वाईट किती सुरक्षित तुम्हाला वाटतं असुरक्षित वाटतं. आता त्या मिसेस कोण त्या नटाच्या बायकोला फार असुरक्षित वाटतं कोण हां आमिर खानच्या बायकोला. आता ह्या सगळ्यांचा त्या कलाकृतीवर परिणाम होतच असतो पण तुम्हाला नवीन बांधायला मिळतंय ना नवीन मांडणी नवीन डिझाईन म्हणजे ज्याला कंटाळा येतो त्याच्याकरता शास्त्रीय संगीत आहे. ज्याला एका सुनिश्चित प्रॉडक्टचा कंटाळा येतो ज्याला येतच नाही तेव्हा ते उत्तम प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी उत्तम लिहिलंय कोणीतरी उत्तम कंपोज केलं आहे कोणीतरी फार सुरेख गायलं आहे. मी सुद्धा ऐकतो जुनी सिनेमातली गाणी माझ्या ओठावर येतात पण ह्याच्यात माझं काय हा जर मला जर त्याचं कंटाळण्याचं जे हे असतं त्याचं किती स्पीड आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काही लोकांना अजूनही सैगलची गाणी आवडतात तर सैगल चांगलाच गात होता पण तुमची काही तुम्हाला काही निराळेपण हवं आहे की नाही हा यांचा मुद्दा होता. पण जे प्रथम बोललं गेलं की फॉर्म मध्ये अभिजातता ही त्याच्या मागच्या विचारात आहे कंटेंट मध्ये आहे त्यामुळे अगदी साध्या शब्दात बहिणाबाई जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटक आहे असं म्हणून अगदी रांगड्या भाषेतही उत्तम तत्वज्ञान ती अभिजातता त्याच्यात आहे. किंवा मग आम्हाला आठवलं होतं व्यंकटेश माडगुळकरांचं वग बिनबियाचं झाड वगाचा फॉर्म पण त्यातनं त्यांनी जीवनाचं इतकं सुंदर तत्वज्ञान पोचवलं तर तो फॉर्म तुम्ही म्हणता ते कुठलंही संगीत कुठल्याही याच्यात अभिजातता असू शकते. अभिजातता हे ते मूल्य ते यांचा मुद्दा वेगळा ह्यांनी होता पण हा मुद्दा लक्षात ठेवा की कशा ते काही काही सिने संगीतातली सुद्धा ती अजरामर होतात का ती आपल्या मनात कायम राहतात तर ती अभिजातता त्यात असते म्हणून राहतात. उदाहरणार्थ कोलगेट या टूथपेस्टमध्ये मला इम्प्रोव्हायझेशन नको आहे ते आहे ते प्रॉडक्टच मला मनपसंत वाटतं पण जिथे वाव आहे इम्प्रोव्हायझेशनला स्वतःला बदलण्याचा तो एक वेगळा फॉर्म आहे. आमचा संगीताचा स्वभाव तो आहे बरोबर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया कारण आपली वेळ फार पुढे चालली अजून एक 5 मिनिटाचा समारोप आहे. संदर्भामध्ये सृजनशीलता आणि सर्जनशीलता हे दोन्ही वेगळे आहेत का एकच आहे त्याच्यातला फरक काय? एकच आहे. सृ हा धातू आहे त्याला हिंदीवाले जास्त करून सृजन म्हणतात पण खरा शब्द सर्जन आहे पण त्याच्यामुळे उगाच ते FCRS वगैरे त्या डॉक्टर लोकांची आठवण होते म्हणून सृजनशील म्हणतात लोक. आपल्या कार्यक्रमानंतर आपले वक्ते थोड्या वेळ आपल्याला बाहेर भेटतीलच त्यामुळे त्यांनी तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक भेट घेऊन प्रश्न विचारू शकता. तर आता मी आमचे फाउंडेशनचे सतीश गोरे यांना विनंती करतो की आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता करावी. रसिक मंडळी 2 तास कसे गेले कळलं नाही ना भान हरपून ऐकत राहावं असा हा प्रोग्राम झाला. बराचसा वेगळा पण थोडासा क्लिष्ट वाटणारा हा विषय अभिजातता आजच्या वक्त्यांनी आज सगळ्यांनाच समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला उलगडून दाखवला. अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची काही उत्तरं मिळाली असतील काही प्रश्न अनुत्तरितसुद्धा राहिले असतील पण काही जणांकरता आजच्या अनुभवानंतर अभिजातता ही कल्पना किंवा केवळ कागदावरचा विषय न ठरता आपल्याला त्याची अनुभूती याच्या पुढे दैनंदिन आयुष्यात घेता येईल असं आपल्याला वाटतं. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या आजच्या वक्त्यांनी त्यांचा अभ्यास आणि अनुभवांचं दालन आज आपल्यासाठी उघडं करून दाखवलेलं आहे. त्यातल्या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात वेगवेगळे सृजनशील प्रयोग आणि नवनवीन उपक्रमांद्वारे अभिजातता जोपासलेली आहेच. सर्वजण उत्तम वक्ते आणि लेखक आहेतच याच्या जोडीला प्रचंड व्यासंग याच्यामुळे आजचा परिसंवाद खूपच रंगला. संगीत नृत्य चित्र आणि उद्योग व्यवसाय यातलं समान सूत्र म्हणून अभिजाततेकडे पाहता येईल असं आता मला वाटतं. परिसंवादाच्या पूर्वतयारीमध्ये सुचेताताई पंडित सत्यजीलजी दीपक घैसास या तिघांनी अभिजातता हा विषय अधिक प्रकर्षाने लोकांपुढे येणं आवश्यक आहे या असं मत व्यक्त केलं आणि त्या अनुषंगाने परिसंवादासाठी त्यांनी आपला वेळ दिला याबद्दल त्यांचे शतशः आभार. रवीजी परांजपे हे तर आमचं स्फूर्तीस्थान आहे. आजच्या कार्यक्रमाची कल्पनाही त्यांचीच होती. अभिजातता हा विषय आणि त्याचा सद्यस्थितीत जाणवणारा अभाव हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन आम्हाला संस्थेच्या सगळ्याच कार्यक्रमांना लाभत आहे आणि यापुढेही लाभत राहीलच. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनी करून
पुढच्या संवादासाठी अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण केलं म्हणून मी निर्माताई भावेंचे आभार मानतो. याशिवाय ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी रवी परांजपे फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. सरतेशेवटी तुम्ही सर्वजण रसिक श्रोते आज आलात, संक्रांतीच्या दिवशी आलात आणि तुमच्याशिवाय आजचा कार्यक्रम रंगलाच नसता. आजच्या इतकाच उत्साही प्रतिसाद आम्हाला तुमच्याकडून याच्या पुढेही आमच्या पुढच्या कार्यक्रमांना लाभेल अशी मला आशा आहे. मला आपल्या सर्वांना असं आवर्जून सांगावं असं वाटतं की हा जरी या कार्यक्रमाचा समारोप असला तरी या उपक्रमाची ही सुरुवात आहे. रवी परांजपे फाउंडेशनतर्फे या विषयावरची संवाद शृंखला आम्ही घेऊन आपल्यापुढे येणार आहे त्यातली ही पहिली कडी झालेली आहे आणि आजचा प्रतिसाद पाहता आम्हाला आणखीन उत्साह आलेला आहे. काही काळानंतर आम्ही या शृंखलेची पुढची कडी घेऊन तुमच्यासमोर येऊच. तुम्हा सगळ्यांना एक विनंती अशी आहे की आजच्या कार्यक्रमाबद्दलचा दिलखुलास प्रतिसाद आम्हाला कळवा, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. प्रेक्षागृहात बाहेर ठेवलेल्या वहीमध्ये कळवा. आमचं फेसबुक पेज आहे, त्याचं हे पत्ते इथे दिलेले आहेत. फेसबुक, वेबसाईट, ईमेल किंवा तोंडीसुद्धा तुम्ही आम्हाला प्रतिसाद कळवू शकता. तुम्हाला काय आवडलं, काय खटकलं याबद्दल तुम्ही सांगू शकता. आमची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलचा पत्ता पण इथे आहे. सभागृहाच्या बाहेर रवीजींच्या चित्रांच्या प्रतिकृती वापरून 2018 सालचे दिनदर्शिकेचे संच ठेवलेला आहे. पुस्तकं आहेत, कार्ड्स आहेत, ती सगळी विक्रीसाठी ठेवलेली आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग हे यूट्यूब चॅनेलवरती अजून 5-6 दिवसामध्ये येईल. तर ज्यांना येता आलं नाही पण ज्यांना जे पाहायचं असेल तर जरूर तिथे जाऊन पहा किंवा दुसऱ्यांना तुम्ही तो रेफरन्स देऊ शकता. पुन्हा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण झालेल्या कार्यक्रमात अभिजातता आणि अवकाश निर्मिती ह्या दोन प्रक्रिया समजून घेतल्या. आजचा पूर्ण कार्यक्रम ह्या अवकाश निर्मितीचंच एक उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हा जो 2 तासाचा आपला कार्यक्रम झाला त्यात वक्त्यांसोबत आलेल्या प्रेक्षकांनी एक मिळून अवकाश निर्मिती केलेली आहे आणि ह्या अवकाशात आपण 4 उपअवकाश पण बघितले. एक उपअवकाश होतं पंडित सत्यशीलजींचं शास्त्रीय संगीताचं विश्व. दुसरं उपअवकाश आपण बघितलं ते म्हणजे सुचेताताईंचं नृत्याचं विश्व. रविकाकांचं चित्रकलेचं 1/3 विश्व. तर दीपकजी घैसास यांचं उद्योग क्षेत्रातलं 4th विश्व. हे 4 उपअवकाश एकत्र येऊन त्यात ही अभिजाततेची प्रक्रिया आपण अनुभवली. डिझाईन बेस्ड कल्चर हे रवी परांजपे फाउंडेशनचं जे उद्दिष्ट आहे हेच ह्याच्या मागचे सूत्र आहे. तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा आनंद जरूर मिळाला असेल ह्याची मला खात्री वाटते. पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाबद्दल आल्याबद्दल आणि ह्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आदित्य, तू आर्किटेक्ट आहेस बरोबर आणि अभिजातता एक परिचय ह्या कार्यक्रमाकरता तू आज आलास. कार्यक्रम संपल्यानंतर काय वाटतंय तुला? म्हणजे हा टॉपिक ॲक्च्युली माझा याच्यावरती खूप अभ्यास नाही आहे पण हा टॉपिक मला बऱ्याच एलिमेंट्समध्ये मला असं म्हणता येईल की तो माझ्या मनाला भिडला. म्हणजे सॉर्ट ऑफ आता आर्किटेक्चर किंवा म्युझिक आपण म्हणतो तर ते जसं पंडितजींनी सांगितलं की आजकाल आपण बघतो आहे की सगळीकडेच स्टँडर्डायझेशन आहे, मोनॉटनी आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की एक आपण सगळीकडे गेलो तरी ते एक मोनॉटनस हे वातावरण जे आहे त्याला काहीतरी आपण चॅलेंज केलं पाहिजे. तर आजच्या काळामध्ये हा जो अभिजातता जी आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं आहे. स्पेशली इन द म्हणजे आर्किटेक्चर म्हणा किंवा आर्ट किंवा संगीतात हे खूप पाहिजे असं मला वाटतं आहे. संगीतात तर आहे पण बाकीच्या आर्ट फॉर्म्समध्ये पण हे आलं पाहिजे
असं मला वाटतं आहे. सो आजचा जो पहिला जो एपिसोड होता किंवा पहिला पार्ट जो होता तो इट वॉज अन आय ओपनर किंवा एका मोठ्या असं जे म्हणले की एक वास्ट टॉपिकला ते जस्ट स्टार्ट करायला एक खूप चांगला प्रोग्रॅम होता आज. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द सेकंड पार्ट ऑफ इट नेक्स्ट एपिसोड. थँक्यू आदित्य. थँक्यू. अभिजातता एक परिचय ह्या कार्यक्रमानंतर आता तुमच्या इमिजिएट मनात काय भावना आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजातता नेमकं म्हणजे काय याची फार मनात उत्सुकता होती. कारण की आम्ही काही सध्या लोक सिनेमाचं रसग्रहण करण्यासाठी अभिजात सिनेमाचं रसग्रहण करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यायचा असं मला वाटलं. आणि एखाद्या गोष्टीचं रसग्रहण कसं करावं कारण एखादी जी म्हणजे कला जी काही निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा प्रक्रियेने केल्या जातात याचं एक उत्तम उदाहरण या लोकांनी जे समजून सांगितलं त्याच्यामुळे जसं रसिक रसग्रहण कसं करावं याचं एक उत्तम हे कळलं. त्याचप्रमाणे अभिजात कला कशी निर्माण होते याचं एक उत्तम परिचय मिळाला. आणि हा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल रवी फाउंडेशनचं खरं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आता तुम्ही अभिजातता एक परिचय हा कार्यक्रम अटेंड केलात, आपलं नाव सांगा आणि आपल्याला काही विशेष प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत तर त्याच्याबद्दल बोला. माझं नाव प्रकाश भोंडे, मी पुण्याचं स्वरानंद प्रतिष्ठानचं कार्यकारी विश्वस्त आहे. रवीजी माझे चांगले जवळचे स्नेही आहेत, फॅमिली फ्रेंड आहेत. आणि हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य होता, प्रश्नच नाही. जेव्हा त्यांनी मला निमंत्रण दिलं तेव्हाच मी म्हटलं की हा कार्यक्रम खूप लोकांना आवडेल. आणि त्याच्या शीर्षकापासनं ते प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत त्याचं वेगळेपण हे मला भावलं, नक्कीच व्हायलं. अरे आणि कारण खरं सांगायचं म्हणजे असे कार्यक्रम फक्त पुण्यातच होतात हे मला मुद्दाम नोंदवायचं आहे. म्हणजे मला इतर शहरांबद्दल काही बोलायचं नाही, इतर शहरांच्या सांस्कृतिक वातावरणाबद्दल बोलायचं नाही. परंतु मुंबई असो किंवा नागपूर असो, औरंगाबाद असो, कोल्हापूर असो, अशा ठिकाणी असे कार्यक्रम होत नाहीत. बाकीचे सर्व प्रकारचे सादरीकरणाचे कार्यक्रम चालू असतात, संगीत मैफिलींपासून प्रदर्शनांपर्यंत बऱ्याच गोष्टी होत असतात. परंतु ही चर्चा जी आहे, संवाद, परिसंवाद, संवाद हा जो प्रकार आहे हा प्रकार फक्त पुण्यातच होऊ शकतो. आणि मला याच्याबद्दल एक पुणेकर म्हणून अभिमान आहेच, तो प्रश्नच नाही आहे. आणि हा जो प्रयत्न केला, म्हणजे याच्यामध्ये संयोजकांचं मला आभार मानायचं आहे की शेवटी हे कोणी करायचं, रवीजी आहेत, सुचेता बाई आहेत किंवा दीपक घैसास आहेत, त्यांना हलवलं आणि म्हणून ते इथं आलेत. ओके. आणि म्हणून ते एकत्रपणे बोलले हे फार विशेष आहे. आणि पण एक खंत नक्कीच आहे की असा कार्यक्रम एक संक्रांतीच्या दिवशी घेतला, लोकांचे अनेक असाइनमेंट्स आहेत, आपण ज्या संस्कृतीमध्ये आहोत तिथे तिळगुळ घेणे देणे हा कार्यक्रम असतो. रविवार असला तरी बाकीच्याही गोष्टी आहेत. आणि इतकी महत्त्वाची चर्चा त्याला वेळ अपुरा पडणार हे माहिती असून सुद्धा 2 तासामध्ये ते काय म्हणते बसवलं हे बरोबर नाही. हा आमच्यासारख्या प्रेक्षकांवर अन्याय आहे असं मला जाहीरपणे सांगायचं आहे. आणि जी लोकं आली त्यांनासुद्धा खूप बोलायचं होतं, त्यांनासुद्धा संधी मिळाली नाही, तेव्हा असं व्हायला नको. पुढच्या वेळेला या गोष्टीचा विचार नक्की व्हावा. पुणेकर म्हणून तुम्ही तुमच्या भावना आणि तुमचे राईट्स व्यक्त केलेत ह्याचा अगदी पुणेरी थाटात तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही हा अभिजातता एक परिचय जो कार्यक्रम अटेंड केलात त्याच्याबद्दल इमिजिएट तुमच्या भावना काय आहेत? मला जेव्हा आपण अर्थातच एका ग्रुपमध्येच आहोत, मला जेव्हा तुम्ही सांगितलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत तर तो करणार आहोत हे सांगितल्यानंतरच मला एवढं कौतुक वाटलं की अशा प्रकारचा कार्यक्रम कधी कोणी केलेला नाही आहे. आपण हे जे आत्ता सगळ्यांना ऐकलं, रवीजी परांजपे, नंतर दीपकजी, हे सगळे लोक आपल्याला माहिती असतात, पण त्यांना एवढ्या जवळनं आणि त्यांचे विचार ऐकायला मिळणं आणि तो म्हणजे खरोखरच एक आमचं सौभाग्य आहे की अशा प्रकारचे आम्हाला ते ऐकायला मिळाले. त्याच्यातनं आमची अभिजितता वाढली आणि आणखीन वाढण्यासाठी काय काय करायला लागेल हे आम्हाला कळलं, त्याच्यामुळे आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. अनुपमा, आज आता तू अभिजातता एक परिचय हा कार्यक्रम अटेंड केलास, कार्यक्रमानंतर इमिजिएट तुझ्या मनात काय आहे?
अभिजातता एक परिचय हा हे जे शीर्षक मी डोक्यात घेऊन इथे आले होते त्या शीर्षकाला पूर्णपणे माझ्या दृष्टीने न्याय मिळाला. कारण अभिजातता हे एका दिवसात संपणारा विषय नाही आहे, पण परिचय करून देणं सगळ्यांना होऊ शकतं. हे एका माध्यमातून व्यक्त होण्याचं साधन असलं तरी हे माध्यमांना दूर करून वेगवेगळ्या क्षेत्रांपर्यंत पोचलेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि हे वेगवेगळे क्षेत्र संगीत, चित्र किंवा नृत्य आणि अर्थात उद्योग ह्यातून अभिजातता कशी येऊ शकते हे खूपच सुंदररित्या इथे मांडण्यात आलं. धन्यवाद. थँक्यू थँक्यू अनुपमा.